आज हम धानुका एग्रीटेक लिमिटेड के फेस फेसबुक पेज से आज मैं सुबोध कुमार गुप्ता प्लांटेशन क्रॉप मैनेजर और मेरे साथ में हमारे डीजीएम पुणे से सीनियर डीजीएम संजय पाटिल जी और आज हमारे जो मुख्य अतिथि हैं आईसीएआर एनआरसी ग्रेप्स डॉक्टर आर जी सोम कुंवर जी का मैं हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ आज जो हमारी शुभ गड़ी जो है जो मैं आप सभी से शेयर करना चाहता हूँ चालीस वर्षो से देश और किसानों की प्रगति में अग्रसर धानुका एग्रीटेक लिमिटेड आज अपनी चालीसवीं स्थापना दिवस पर देश के अन्नदाताओं को करता है नमन जिन्होंने हमें बनाया देश के किसानों का विश्वास धानुका सभी हमारे साथियों को फाउंडर्स डे की बहुत बहुत बधाई और आज इस शुभ अवसर पर मैं चाहूंगा पाटिल सर संजय पाटिल जी को कि वो इस कड़ी को आगे लेकर के जाए संजय पाटिल सर धन्यवाद सुबोधजी नमस्कार मी संजय पाटील पुण्यावरून बोलतोय नाशिक जिल्हा आणि इतर काही जिल्ह्यातल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये द्राक्ष पिकाच्या विशेष कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या सर्व बागायतदार बंधूंचं मी संजय पाटील सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे आय सी ए आर एन आर सी ग्रेप पुणे यांच्या माध्यमातन एन आर सी चे डायरेक्टर माननीय श्री आर जी सोमकुमार सर हे विशेष अतिथी आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत आणि सोमकुमार सर आपल्याला कॅनॉपी मॅनेजमेंट विशेष म्हणजे फाउंडेशन मध्ये काळी परिपक्वतेच्या वेळेला घ्यायची काळजी या विषयावरती सोमकुमार सर आपल्याला विशेष मार्गदर्शन करणार आहेत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये साहेबांचं आगमन झालेलं आहे साहेबांनी जॉईन केलेलं आहे साहेबांचं माझ्या वतीनं आणि धानुका एग्रिटेक लिमिटेडच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो सर नमस्कार आणि आपलं मनापासून स्वागत सर नमस्कार नमस्कार सर तर मित्र हो आज एक विशेष दिवस आहे धानुकाच्या संपूर्ण चाहत्यांसाठी धानुका एम्प्लॉईसाठी आणि धानुका कंपनीवरती मनापासून प्रेम करणाऱ्यांसाठी त्याचं कारण असं की सुबोधजीनी आता सांगितलं की धानुका कंपनीनं आजच आठ ऑगस्ट दोन हजार वीस ला चाळीस वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कंपनीनं सतरा लाखापासून सुरुवात केली होती आणि कंपनी चाळीस वर्षामध्ये अकराशे करोडला पोहोचलेली आहे आणि हे सगळं आपल्या सहकार्याशिवाय शक्य नव्हतं तर आज या सर्वांसाठी दानुका कंपनीच्या एम्प्लॉईसाठी दानुका कंपनीसाठी आणि हितचिंतकांसाठी एक विशेष दिवस आहे आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही आय सी ए आर एनआरसी ग्रेफ चे माननीय डायरेक्टर श्री सोमकुवार साहेब यांचा आज विशेष कार्यक्रम आपल्या सर्व द्राक्ष बागायतदारांसाठी ठेवलेला आहे आणि मला माहित आहे की पुढचा एक दीड तास आपल्याला अतिशय चांगली माहिती साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि मला असं वाटतंय की कुणीही हा कार्यक्रम मध्ये सोडून जाऊ नये अतिशय चांगली माहिती आपल्यापर्यंत येणार आहे तर मित्र हो मी आपला जास्त वेळ न घेता मी सोमकुवार साहेबांना विनंती करतो कि सर आपण आपला कार्यक्रम चालू करावा आपले स्क्रीन शेअर करावी डॉक्टर सोम कुमार सर प्लीज सर नमस्कार नमस्कार ये या संस्थेनं ऑर्गनाईज केलेलं आजचं हे चर्चासत्र आणि या चर्चासत्रात चे आज उपस्थित असलेले गुप्ता साहेब आणि संजय पाटील अनुकाचे इतर प्रमुख वक्ते सगळ्यांना नमस्कार त्यासोबत उपलब्ध आजच्या या माझ्या माझ्या लेक्चर ऐकण्याकरता आलेले सगळे बागायतदार नमस्कार हे काय म्हणत स्क्रीन शेअर फोटो घेऊन तर तर आजच्या या सत्राचा महत्वाचा विषय म्हणजे काडीची परिपक्वता आणि काडी परिपक्वतेच्या परिस्थितीमध्ये द्राक्षवेल व्यवस्थापन आज मला वाटतं माझं एकट्याच लेक्चर असल्यामुळे मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो शुडमी घ्या नव हॅड विथ शेअर येस सर प्लीज शेअर युअर स्क्रीन सर प्लीज येस सर विझिबल इट इज विजिबल हा सगळ्यांना दिसतंय सगळ्यांना दिसतंय दिसतंय सर प्रेझेंटेशन मोड मध्ये द्या सर प्रेझेंटेशन मोड मध्ये एकच मिनिट दिसत आहे एप फोर एप फोर प्रेस करा झाला दिसतंय का आता पूर्ण येस येस सर ये सर थँक्युल पॉवर पॉईंट ठीक आहे तर कॅनोपी व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा विषय आणि सगळ्या सुरुवातीस आपण जर विचार केला आणि बघितलं तर समस्या कोणकोणत्या असतात या काडीच्या परिस्थितीमध्ये काडी परिपक्वतेच्या अवस्थेत सगळ्यात आपण एक हा विचार केला की के अवस्था कोणकोणत्या असतात खरड छाटणी झाली की खरड खरडछाटणी नंतर नंतर फुटी बाहेर निघतात आणि फुटीच्या बाहेर निघाल्यानंतर त्या वाढीच्या व्यव अवस्था तीन टप्प्यात विभागल्या जातात आणि तीन टप्प्यामध्ये विभागलेल्या अवस्थेनंतर मध्ये आपण म्हणतो पहिली अवस्था आहे शाकी वाढीची अवस्था दुसरी अवस्था आहे वेलीच्या सूक्ष्म निर्मितीची अवस्था वेलीमध्ये आणि तिसरी जी अवस्था आहे ती वेलीच्या सूक्ष्म सूक्ष्म घड निर्मितीची जी अवस्था आहे त्यानंतर काडीच्या परिपक्वतेची अवस्था जोपर्यंत ह्या प्रत्येक अवस्था एकमेकांशी संलग्नित आहेत एकमेकांना जुडून एकमेकांच्या भरोशावरती आहेत जोपर्यंत फुटत नाही बाग वाढ होत नाही तोपर्यंत शाखी जोपर्यंत शाखी वाढ होत नाही तोपर्यंत त्यावरती काड्या होऊन तयार होणार नाही आणि त्या काड्यावरती डोळे तयार होणार नाही जोपर्यंत डोळे तयार होणार नाही डोळा दिसणार नाही तिथं तोपर्यंत त्याला त्यामध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होणार नाही जोपर्यंत सूक्ष्म घडनिर्मिती होणार नाही तोपर्यंत त्या डोळ्याचा साईज वाढणार नाही किंवा डोळ्याच्या नंतरची परिस्थिती वेगळी असेल की त्याला आपण म्हणतो काडीचे परिपक्वता जे चांगली होईल ती अवस्था आता आपण काय विचार करतो आपण हा विचार करतो की मला मी छाटणी घेतली आहे आणि छाटणी घेतल्यानंतर मला एकच माझ्या डोळ्यासमोर प्रश्न असतो की मला चांगल्या प्रतीचं उत्पादन पाहिजे आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत वेगवेगळं उत्पादन आहे सांगलीकडे जावं तुम्ही सांगली सोलापूरकडे गेला आपण सांगलीचा काही भाग असेल सांगली जवळपास पन्नास टक्के शेतकरी सांगलीचे लोकल मार्केट मा कडे जातात आणि पन्नास टक्के बेदाण्याकडे जातात मध्ये थोडंफार बेदाणा करतात काही एक्सपोर्ट करतात उरलेला थोडंफार लोकल मार्केट नाशिकमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करतात पुण्या पुण्यामध्ये लोकल आणि एक्सपोर्ट दोन्ही पण दोन्ही पण चालतात आता काही ठिकाणी अर्ली छाटणी असेल तर काही ठिकाणी लेट छाटणी असेल ह्या अशा काही गोष्टी आपल्याला दिसतील काही भागामध्ये आता आपण नाशिकच्या बऱ्याच मला वाटतं आजच्या कार्यक्रमात नाशिकचा ग्रुप जास्त आहे बरोबर आहे ना हो हो सर येस नाशिकच्या विभागात नाशिक विभागाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त हिरव्या रंगाच्या जा द्राक्ष जाती आहेत तिथे मग थॉमसन सिडलेस आहे तासे गणेश आहे सोन काय माणिक चमन आहे एसएसएन आहे धना का आहे आता आता ज्या नव नवीन हे केल्या सुधाकर सिडलेस आहे जे जे गेल्या चार वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी मला वाटते जवळपास नव्वद टक्के दोन तीन वर्ष सलग त्यांनी नव्वद टक्के ते एकच व्हरायटीची ग्राफ्टिंग केलं त्यांनी म्हणजे सांगायचं म्हणजे की हिरवा द्राक्ष जाती आता तुमच्या भागात त्या नाशिक भागात पुन्हा हे पण आलंय काय म्हणताना क्रिमसन सिडलेस सुद्धा बऱ्यापैकी जोर पकडते हे ज्या द्राक्ष जाती आहेत हे द्राक्ष जाती द्राक्षजात कुठलीही असेल माझा उद्देश काय आहे तो उद्देश आणि ज्या उद्देशाकरता मी उत्पादन घेतो आहे ते उत्पादन चांगल्या प्रतीचं असावं हे अशाच प्रकारची प्रत त्या ठिकाणी मला पाहाव्याच मिळावी आता हे जे प्रत म्हणतो आपण टेबल ग्रेप्स आहे थम्सन सिडलेस आहे किंवा तासे गणेश असेल त्याचा वेट किती पाहिजे जवळपास साडे चारशे ते पाचशे साडेचारशे ते पाचशे ग्राम असेल साडेतीन ते पाच ग्राम त्या बेरीचं मण्याचं वजन असेल अठरा एम एम पेक्षा जाड असा मणी असेल त्याचा एकसारख्या हिरव्या रंगाचा किंवा एकसारख्या पिवळ्या रंगाचा एक सारख्या काळ्या रंगाचा तो द्राक्ष घड असेल त्याचा अपिरियन्स असं असेल की तो फ्रेश असेल ताजा तवाणा असेल आणि त्यानंतर तो बंच एकदम डिसीज अँड पेस्ट पासन फ्री असेल पेस्ट अँड डिसीज पासन जर समजा फ्री असेल तो म्हणजेच इट इज अ रेसिड्यू फ्री पर्टिक्युलरली कारण तो फ्री आहे याचा अर्थ काय की तिथं आपण त्याला नियंत्रणात ठेवलं आणि मोजकेच आपण औषधांची सुद्धा फवारणी केली असाही त्याचा एक उद्देश होतो कारण की वी आर गोईंग फॉर एक्सपोर्ट तर या परिस्थितीत आपण जे म्हणतो आणि दुसरं एक त्याचं शेल्फ लाईफ चांगलं असावं शेल्फ लाईफ आता चांगलं असावं जर म्हणलं तर समजा तो एक घड पकडला आपण त्याच्यात जर सांगायचं झालं तर आपण थॉम्सन सिटी ताशे घेण्याची गोष्ट केली साडेचार ते पाच पाचशे साडेचारशे ते पाचशे ग्राम वजनाचा असं घड असेल परंतु इलाँगेटेड व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये मण्याची संख्या फार जास्त असते दोनशे अडीचशे मणी असतात त्यामध्ये सोनाका आहे माणिक चव्हाण आहे सुपर सोनाका आहे या द्राक्ष जातीमध्ये मण्याची संख्या जास्त असेल तर याच्यात आणखी वजन सुद्धा जास्त असते कारण बेसिकली दोन व्हरायटीज आर प्लांट फॉर लोकल मार्केट ओनली आता आता आपलं सुरू झालं आपण एक्सपोर्ट करणं एक्सपोर्ट वरती आपण याच्या चालू त्या इलांगेटेड व्हरायटीज मला वाटते महिंद्रा आयक्वि सोल्युशन यांनी सुरू केलं मागच्या एक दोन वर्षापासून -जा ते सांगली ते आणि इकडे पुणे विभागात वगैरे आपला त्यांनी आपला सुरुवात के केली आहे की इलाँगेटेड व्हरायटी ज्या ज्या मार्केटमध्ये चालते आहे त्या त्या व्हरायटीज त्यांनी पाठवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी सुरुवात केली त्यांनी आणि चांगलं चाललंय तर ह्या व्हरायटी सुद्धा याच्यामध्ये अशा असतील त्या क्वालिटी मेन क्वालिटी आपण जी म्हणतो ही अशा प्रकारची क्वालिटी एकसारखा हिरवा रंग ताजा तवाना घड त्यावरती ब्लूम असेल जितका त्या मण्यावरती ब्लूम असेल तितका त्यावरती हा जो ब्लूम आहे हा ब्लूमवरती जितका ब्लूम आहे तितका त्याचं त्या शेल्फ लाईफ चांगलं असेल टिकाऊपणा चांगला असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत या अशा प्रकारच्या पाहिजेत आता हा घड तयार करण्याकरता आपल्याला काय आवश्यक आहे हा घड तयार करण्याकरता आपल्याला खरड छटणी पासण्याची एक व्यवस्थापन पाहिजे ते व्यवस्थापन म्हणजे कोणतं आता हे व्यवस्थापन एक दोन तीन चार पाच सहा फोटो टाकलाय मी या पूर्ण सहा फोटो मध्ये पूर्ण खरड छाटणीच व्यवस्थापन आहे याच्यात काडी किती पाहिजे काडी काड्या किती पाहिजे मला काडी पाहिजे जवळपास एका स्क्वेअर फीटला अर्धी काडी अशा प्रकारे त्या वेलीवरती मला नियोजन पाहिजे एका स्क्वेअर फिटला अर्धी काडी माझं दहा बाय पाचचं जर अंतर असेल किंवा नऊ बाय पाच आहे नऊ बाय पाच म्हणजे नऊ पाच पंचेचाळीस स्क्वेअर फीट झालं पंचेचाळीस स्क्वेअर फीट एका स्क्वेअर फीटला अर्धी गाडी जर आपण म्हणतो तर पंचेचाळीस स्क्वेअर फीटला आपल्याला पाहिजे साडेबावीस काड्या तेवीस घ्या चोवीस घ्या दीड काळी आपण जास्त घेऊ जर तुमच्याकडे यच यच ओलांडा तयार केला असेल तर यच या ओलांड्यामध्ये आपल्याला चार ओलांडे होतात चार आर्म वेगवेगळे असे चार आर्म मध्ये आपल्याला सहा 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 चौक चोवीस पुरेस झाला ही जर मी काडी असेल बघितली तर प्रत्येक काडी माझी जवळपास अडीच ते तीन इंचावरती एक अशा हिशोबाने जर केलं तर तुम्ही टेपनं मोजून बघा तुमचं अंतर ओलांड्याचं म्हणजे एका साइडनं एका बाजूनं त्या वेलीला किती अंतर मिळालं सहा इंच सोडलं आपण नऊ नऊ पाच म्हणलं तर अडीच फूट एका साईडला मिळाला दुसरं अडीच फूट दुसऱ्या साईडला आता या अडीच फुटामधून आपण तीन इंच परत सोडणार आपण कारण की दोन्ही दुसऱ्या सोबत एकदम जवळ जर जुळून गेलं तर तिथे त्याची गर्दी होईल आणि पुढे प्रॉब्लेम सुरू होते तर या हिशोबाने आपण जर बघितलं तर हे जे आहे अडीच ते तीन इंचावरती एक काडी माप घेतला आपण टेलर मेड जरी म्हणलं आपण तरी आपण चांगल्या रीतीने करू शकतो इथे केन मॅच्युरिटी मॅच्युअर्ड केन वरून खाली तिसरा जर फोटो म्हणला आपण तर त्या फोटोमध्ये आपल्याला असं दिसेल जवळपास अडीच ते तीन इंचावरती एक काडी आहे या अशा काड्यांची संख्या काडीची लांबी किती पाहिजे आपल्याला आपल्याला काडीची लांबी पाहिजे आहे जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद सेंटीमीटर काड्यावर पानांची संख्या किती पाहिजे सोळा ते सतरा पानं पाहिजेत मला एका पानाचा क्षेत्रफळ किती किती पाहिजे एकशे साठ ते एकशे ऐंशी वर्ग सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर त्याचं ते कंट्रोल राठवण्याकरता आपल्याला इंटरनल लेन दोन पेऱ्यातील अंतर सुद्धा आपल्याला जवळपास पाच सेंटीमीटर ते और जास्तीत जास्त सव्वा पाच सेंटीमीटर इतकं जर असेल तर आपल्याला हे असे पानं म्हणतो आपण याचं हे इंटरनोडल लेंथ जे म्हणतो ही इंटरनोडल लेंथ आपल्याला दोन पेऱ्यातील अंतर इतकं जर असेल तर आपल्याला हे अशा प्रकारचं वजन आपल्याला आणि बाकीच्या गोष्टी सहजरित्या मिळू शकतात कारण की त्यामध्ये स्टोरेज असते त्यामध्ये जे स्टोरेज तयार झालं ही जे एक काडी आहे ही एक काडी आहे या काडीमध्ये पेरा आहे सोळा ते सतरा पानं म्हणजे सत सोळा पानं जर असतील तर पंधरा पेरे आहेत त्यामध्ये एका पेऱ्यामध्ये एक वर पान असते आणि एक खाली पान असते पेऱ्याच्या अर्ध्याच्या बाजूनं किंवा वरच्या बाजूचं जे पान आहे पेऱ्याच्या त्या बाजूचं पान अंतर अन्नद्रव्य तयार करून खालच्या पेऱ्यापर्यंत खालीचा जो पेरा आहे पानाच्या खाली जो पेरा आहे त्या पेऱ्याच्या अर्ध्यापर्यंत अन्नद्रव्य गोळा करते किंवा ते पूर्ण खालच्या दुसऱ्या पानापर्यंत ते पूर्ण अन्नद्रव्य त्या एका पेऱ्यामध्ये गोळा करून ठेवते पान पान हे जे आहे हे हिरवगार जे पान असं आहे ते पान काय करते पान एक अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी म्हणून संबोधल्या जाते तर हे पान अन्नद्रव्य तयार करते आणि ते अन्नद्रव्य त्या काडीच्या त्या मोठ्या ज्याच्यामध्ये पेऱ्यामध्ये खालच्या पेऱ्यात ते गोळा करते ज्याला आपण आपल्या भाषेत स्टोरेज म्हणतो हे स्टोरेज जेव्हा चांगल्या रीतीने तयार होते तेव्हा असा एक खालचा एक फोटो दिसतो मध्यभागीतला खालचा तीन फोटो मधला एक त्या ठिकाणची ही जी, जी काडी आहे ब्राऊन कलरची तपकिरी रंगाची काडी ही काडीची जाडी आठ ते दहा एम एम जे आपण म्हणतो ती आठ ते दहा एम ची जाडी तिची वाढ नियंत्रणा तिचा जो गोल आणि ठिसूळपणा जो आहे हा गोल आणि ठिसूळपणा जे सांगते की या काळीमध्ये व्यवस्थितरित्या अन्नद्रव्य गोळा करून ठेवलेला आहे आणि हेच अन्नद्रव्य पुढील काळात जेव्हा आपण घड तयार करू फळछाटी घेऊ घड बाहेर येईल त्या घडाच्या विकासामध्ये याची मदत होते आणि म्हणूनच खरड छाटणीचं चा महत्व फार मोठं आहे आपण आपल्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण सांगलीमध्ये सॉरी नाशिकमध्ये आपण सटाणा भागात आपण छाटणी घेतो सटाणा तिकडे बागलाण आहे आणखी सटाणा आहे आणखी इकडे नंदापूर असेल दुसरे काय आणखी गाव असेल मला एक्झॅक्टली माहीत नाही परंतु या ज्या गावामध्ये ह्या तालुक्यामध्ये सटाणा तालुक्यातील जे काही भाग आहे जो काही गाव आहे त्या गावामध्ये आपली फळ छाटणी मला वाटते जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते की दुसऱ्या आठवड्यात जून मध्ये सुरू होते माल तिथला निघून जातो आपल्या याच्यामध्ये नोव्हेंबरच्या नोव्हेंबर पर्यंत तसाच तुमच्या या पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्हा मध्ये इंदापूर तालुका बोरी इंदापूर कळस हा जो भाग आहे या भागामध्ये फळ छाटणी ही जुलै महिन्याच्या चोवीस पंचवीस किंवा शेवटच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन जाते आणि त्यानंतर त्यानंतर सुरू झाल्यानंतर मग त्याचं फळ तयार होतं जवळपास डिसेंबर पर्यंत होते तर हे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या जे सायकल आहे फळ छाटणी मी जर समजा जून मध्ये घेतली असेल तर नोव्हेंबर मध्ये संपून जाईल जुलैच्या आठवड्यात घेतली तर डिसेंबर पर्यंत संपेल आता प्रश्न एक आहे ना की आपण एक चार लो, लोक किंवा पंचवीस किंवा पंचवीस एक पंचवीस शेतकरी या भागातले आणि पन्नास शेतकरी त्या भागातले असं करतात म्हणून आपण त्यांच्यासाठी विचार नाही करत आपण त्यांचं सत्र आपण सत्र त्यांच्यासाठी आपण वेगळंच ठेवतो आपला जर विचार केला आपण तर ऑगस्ट याच्यामध्ये जवळपास एप्रिल महिन्यामध्ये आपण जी छाटणी घेतो खरड छाटणी एप्रिल महिन्यात या खरड छाटणीच्या चा नंतर आपल्याला आपल्या बागेत ज्या वेगवेगळ्या परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागतो किंवा आपण जी कार्यवाही करतो त्या कार्यवाहीचाच एक परिणाम म्हणजे आपल्याला बागेत वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था दिसतात जसं आपण म्हणले मगाशीच की शाखीवाडीची अवस्था घडनिर्मितीची अवस्था सूक्ष्म घडनिर्मितीची अवस्था आणि तिसरी <coughs> काळीच्या परिपक्वतेची अवस्था आता आपण हे जे करतो आपण छाटणी घेतल्यानंतर वाढ सुरू होते आणि त्यानंतर बरेचसे काही कामं सुरू होतात हे कामं कोणते सुरू होतात वाढ होते वाढ होणे वाढ झाली की त्यानंतर वाढ नियंत्रणात ठेवायची तेव्हा आपण ग्रोथ रिटार्डंटचा वापर करतो आपण पाण्यावर नियंत्रण ठेवतो फुटींची आपण पिंचिंग करतो शेंडा पिंचिंग करतो फुटींची विरळणी करतो त्याला संजीव याच्या कारण त्याला फर्टिलायझर देतो आपण फर्टिलायझर म्हणजे मेनली आपण नायट्रोजन देतो सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळात नायट्रोजन देऊन आपण वाढ करून घेतो बाग फोडून घेतो आपण डोळे फुटून घेतात आणि त्यानंतर एक तेवढं झालं सबकेन करतो आपण फुटींची विरळणी करतो आणि ते सगळं झाल्यानंतर आपण मग सूक्ष्म घटनिर्मितीची जी अवस्था निर्य होते त्या अवस्थेमध्ये आपण नत्र कमी करतो किंवा बंद करतो पाण्यावर नियंत्रण ठेवतो वाढ नियंत्रणात ठेवतो मात्रा कमी करतो आपण लेवल कमी करतो आणि सायटोकानी वाढवतो असं करत सूक्ष्म घड निर्मिती होते सूक्ष्म घड निर्मिती झाल्यानंतर आता काय तो जो तयार झाला घड तो मजबूत होणे गरजेचं आहे तो घड मजबूत होण्याकरता आपल्याला काय आवश्यक का आहे तर आपल्याला वाढ नियंत्रणात ठेवणे आहे त्याला ती काडीची परिपक्वता आणायची आहे वाढ नियंत्रणात ठेवली म्हणजे काडीची परिपक्वता आणायची आता काढीची परिपक्वता आणायची जर झालं तर ह्या वेळेस आपल्याला काय पाहिजे आहे या वेळेस आपल्याला पोटॅशची उपलब्धता पाहिजे नत्र बंद करायचं आहे मग फॉस्फरस चालते आता तर चालू द्या हरकत नाही परंतु आपल्याला पोटॅशची उपलब्धता करून द्यायची आहे या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीचा विचार करून आपण जर पुढे चाललो तर आपल्याला त्या वेलीमध्ये सुटसुटीत घड निर्मिती होईल सुटसुटीत घड निर्मिती होईल आणि जर सुटसुटीत घडण जर नाही झाली याचा अर्थ काय आहे जर समजा आपण ज्या गोष्टी म्हणून आपण शूट पिंचिंग करायचं आहे सूर्यप्रकाश त्याला मिळाला म्हणजे काय आपण थिनिंग केलं आपण तर शूट सूर्यप्रकाश मिळेल वाढ नियंत्रणात ठेवली आपण त्या वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता आपण नत्रावर नत्रावर म्हणजे पूर्ण बंद करतो नत्र स्फुरत देतो आपण त्या ठिकाणी पाण्यावर नियंत्रण बंद पाण्यावर नियंत्रण ठेवतो पाणी कमी करतो आपण आणि सूक्ष्म गण निर्मिती करता आपण काय म्हणतो फॉस्फरस पाहिजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर लाईक युअर सिक्स बी ए आहे युरेसिल आहे हे पाहिजे असेल तर याचा आपण वापर करतो त्यानंतर काडीची परिपक्वता करते वेळेस आपल्याला आपण पोटॅशचा वापर करतो पोटॅशमध्ये जे काही फर्टिलायझर्स आहे आपल्याकडे त्या फर्टिलायझर्सचा आपण वापर करून आपण पुढे चालतो आता हे ह्या ज्या स्टेजेस आहे या स्टेजेसला जर आपण फॉलो केलं तर चांगल्या रीतीनं आपल्याला घड दिसतो आणि ही जे म्हणतो काडीची परिपक्वता जी झाली ती परिपक्वता आपल्याला अशा दिसून येईल याच्या डाव्या बाजूचं चित्र जे आहे वगैरे शूट इंडिनिक्युएट लाईट समजा आपण थिनिंग नाही केलं वाढ होऊ दिली वाढ होऊ दिली म्हणजे काय झालं पेऱ्यातील अंतर वाढलं पेऱ्यातील अंतर वाढलं म्हणजे काय झालं काडीची लांबी वाढली काडीची लांबी वाढली म्हणजे काय झालं की काडी आपल्याच वजनानं असे पुढे जाऊन पडेल एकमेकावरती पडेल एकमेकावरती जर असे पडले तर त्या काय होईल त्या काड्यावरती काड्यांच्यावरती एकांची एकाची गर्दी होईल आणि सूक्ष्म घडनिर्मिती होण्याकरिता आवश्यक असलेला सूर्यप्रकाश एक सारख्या तीव्रतेचा जो म्हणतो आपण हा सूर्यप्रकाश काडीच्या प्रत्येक डोळ्यावरती पडणं तितकच गरजेचं असते परंतु हा सूर्यप्रकाश मिळत नस नाही त्याला कारण काय झालं की काडीची लांबी वाढली पेरातील अंतर वाढलं म्हणजे लांबी वाढली लांबी वाढल्यामुळे ते काडी आपल्याच वजनानं खाली पडते कुठेतरी जाऊन पुढे ती एकमेकावर जर काड्या पडल्या तर सूर्यप्रकाश त्याला मिळणारच नाही त्या डोळ्यावरती सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर होईल की तिथे त्याच्यात सूक्ष्म घड निर्मितीच होणार नाही जीएची लेवल पेरा वाढला म्हणजे जीएची जिब्रेलिनची लेवल वाढली सायटोकानिंग कमी झालं नायट्रोजनची लेवल वाढली आणि अशाच परिस्थितीमध्ये त्या वेलीमध्ये आपल्याला सूक्ष्म निर्मिती न होता बाळीत त्याच रूपांतर होते तर बाळीत रूपांतर होणं किंवा सूक्ष्म घड निर्मिती म्हणजे चांगला द्राक्ष घड तयार होणं हे आपल्याच हातात आहे आपल्या हातात किंवा हा? कधी कधी निसर्ग आपल्याला साथ देत नाही अशा याच्यात आहे तर ही हा एकच याच्यामध्ये एक 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 जर आपण बघितलं हे एक स्लाइड हे पूर्ण सीझनचं कार्यकाल मला सांगते वाडीच्या वेगवेगळ्या अवस्था आणि या वेगवेगळ्या अवस्थेत आपण काय करायला पाहिजे जुनी बाग है, जे आहे आपली त्या बागेमध्ये सगळ्यात महत्वाचं जर असेल तर आपण जे काही अन्नद्रव्य देतो जे अन्नद्रव्य देतो आपण संजीवकांचा वापर करतो पाणी देतो अन्नद्रव्य देतो आणि याचा वापर कशाच्या रूपांतर होते वर वे वेलीची वाढ होण्याकरिता वेल हेल्दी सशक्त राहण्याकरिता हे कशाच्या माध्यमातून होते हैं? तर हे रूट डेव्हलपमेंट मुळाचा विकास मुळं जे आहे पांढरी मुळी ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म म्हणजे आपला व्हाईट रूट्स व्हाईट रूट्स हे रूट्स फार महत्वाचे असतात आणि याच्याकरता आपण हे मुळ तोडतो आपण आणि मुळ तोडून आपण त्याच्यात त्याच्यामध्ये शेणखत हे जे आहे चारी घेऊन आपण शेणखत टाकतो त्यामध्ये शेणखतावर आपण जे काही शिफारस केलेले असतील ते खत टाकतो आपण त्या खताचा वापर करून आपण हे करून त्याला झाकून घेतो मातीनं आणि त्यालाच आपण म्हणतो बोध तयार झालं ज्या बोधामध्ये हिरवी काय ज्या बोधामध्ये काय म्हणते एक तर हवा खेळती राहील असं वातावरण पोषक असं वातावरण राहील हवा खेळती राहील आणि या हवा खेळतीला वातावरणामध्ये ही पांढरी सक्षम अशी मुळी तयार होईल ही जे या मुळीतला आपण जे म्हणतो की हे जे वाईट रूट्स आहेत हे वाईट थ्रेड्स धागे धागे दिसतात ते सगळ्यात जास्त सक्षम असे महत्वपूर्ण हे मुळ आहेत ही जे मुळी हे याच्या त्या निघ तयार होते आणि ही मुळी कशी तयार होते जुनी मुळी जेव्हा खराब होते ती कार्यक्षम पाहिजे ती तेवढं कार्य करत नाही ती इनएक्टिव्ह होते आणि ती इनएक्टिव्ह झालेली मुळी पुन्हा आपल्याला ऍक्टिव्ह करायचं म्हणलं तर तिला आपण कट केल्याशिवाय होत नाही आणि हे कट करण्याकरता आपण मुळी काय करतो बोत खोदून घेतो आणि बोत खोदल्यानंतर जवळपास मुळी तुटते या सीझन मध्ये एप्रिल छाटणीच्या वेळेस तीस ते पस्तीस टक्के मुळे तुटली तरी चालते पण त्यापेक्षा जास्त मुळी तुटणार नाही याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असते हे जे मुळे आहे फिडर रुट्स कशासाठी करतात वॉटर अँड मिनरल अपटेक फ्रॉम सॉइल पाणी आणि अन्नद्रव्य हार्मोन सिंथेसिस हार्मोन म्हणजे काय म्हणतो आपण संजीवक पर्टिक्युलरली हे जे त्याचे ह्या हे रूट्स रूटचं झोन ऑफ सेल इलॉंगेशन आहे झोन ऑफ सेल डिव्हिजन आहे आणि हे रूट कॅप आहे ही जे रूट कॅप आहे याच्या माध्यमातून आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी नवीन याने हे होते की ट्रान्सिट ट्रान्सपोर्ट वॉटर जुने पाण्यात पण आहेत त्याला सपोर्ट देतात त्याला अँकरिंग करतात त्याला हे ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल न्यूट्रिएंट टू द अप्पर रिजन ऑफ द प्लांट व्हायर झायलम झायलम याच्यामधला जो टिश्यू आहे त्या टिशूच्या माध्यमातून हे अन्नद्रव्य वर उचलून घेऊन जाते हे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स टू अ ग्रोईंग शूट वाया फ्लोएम आणि फ्लोएम जे म्हणतो आपण याच्या माध्यमातून याच्या वहन वहनातून याच्या मार्गे ते पाणी आणि अन्नद्रव्य वर शूट टीप पर्यंत ते घेऊन जाते रूट्स पासन आणि त्याच्यानंतर काय होते की हे एक महत्वाचं काम करते की एक्सपांशन नवीन एरियामध्ये ते परत एक्सपांड होत जाते होत जाते आणि आपल्याला पुढं त्याचा सपोर्ट असा मिळतो का अँकरिंग मिळते बरेचसे झाड आपण बघतो उन्मळून पडतात उफाडून पडतात तुटतात जेव्हा जो खूप जोराचे वारं आला असेल भयंकर वारं असेल त्यावेळेस पडतात परंतु एरवी असे झाड पडताना आपण पाहिले नाही त्याला कारण की त्याचं अँकरिंग जे झालं आहे आतमध्ये पर्यंत जे पसरलेले आहे ते पसरल्यामुळे त्याला सपोर्ट मिळाला त्याचं फाउंडेशन जे म्हणतो आपण जसं त्या प्रकारचं ते फाउंडेशन झालं आणि त्याच एक याचा जो परमनंट जो पार्ट असतो रूट्सचा तो तो एक त्याच्यामध्ये अँकरिंग मध्ये तो इन्व्हॉल्व्ह झालेला असतो आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रियंटचा स्टोरेज असते आणि स्टोरेज असल्यामुळे काय होतं की स्टोरेज त्याला सप्लाय करत राहते तर आपल्याला बाकी इतर गरज नाही पडत आपण म्हणतो की आपण जुन्या झाडांना कुठं देतो आपण खत आंब्याचं झाड असेल पन्नास पंचवीस वर्षाचं वीस वर्षाचं वर्षा चीनचे झाड आहे हे बाकीचे असे झाड बघितले आपण तर नाही देत आपण कारण त्याच्यामुळे खूप खोल पर्यंत गेले आहेत आणि त्या खोलच्या मुळापर्यंत ते खालच्या लेव्हलपर्यंत जिथपर्यंत त्याचं मुळाचा विकास झाला आहे विस्तार झाला आहे तिथूनपर्यंत ते उपलब्ध असलेलं अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात आणि त्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवतात आणि ते स्टोअर झालेलं मटेरियल फूड मटेरियल वॉटर ते न्यूट्रिएंट ते, ते वरती झाडाला पुरवठा पुर करतात तर ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या फिडर रूट्स ते फिडर रूट्स रूट तुमचे काम करत नाही बऱ्याच वेळा काम करत नाही त्याला काम न करण्याचे बरेचसे कारण असतात की तुमचं एक तर काय आहे की जमिनीमध्ये पाणी खराब आहे जे पाणी वापरतो आपण ते पाणी खराब आहे ज्या जमिनीत आपण द्राक्ष लागवड केली आहे ते जमीन, जमीन खराब आहे हे अशा प्रकारची हे इथे याच्यात जे आहे हे चुनखड आहे वरची एक दीड फुटाची लेअर दिसते एकदम चांगली माती आहे मोकळी चुनखड थोडीफार असेल किंवा एकदम काय म्हणताला नॉर्मल माती आहे निचरा होणारी माती आहे खालच्या फोटोमध्ये जरी बघितलं वरची माती आहे निचरा होण्याची खाली एक घट्ट असा दगड दिसतो याच्यामध्ये पण वरच्या याच्यामध्ये एक दोन फुटाची लेअर जी आहे ती लेअर आहे पूर्ण याची चुनखडीची तर प्रोफाईल जर बघितली आपण त्याचं आपण ह्या प्रोफाईलमध्ये हे दिसते सगळं की ह्या सॉईलमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे दिसतात आणि हे जर असं प्रॉब्लेम असेल जर समजा तुमची जमीन जर एक सारखी अशा प्रकारची असेल एकाच एक कलरची काळी असेल किंवा पाणता तपकिरी असेल किंवा लालसर असेल काही असेल एक सारखी जर असेल अशी असे जमीन पूर्ण खाली तीन फुटापर्यंत खोदला पण चार फुटापर्यंत खोदला आणि पूर्ण प्रोफाईल जर अशी असे दिसत असेल एक सारखी मे बी मुरमाट असेल मे बी खडकाळ असेल मे बी ब्लॅक कॉटन असेल चालेल त्याच्यामध्ये चुनकडी जर नसेल तर दॅट सॉइल इज व्हेरी गुड पण पर अशी एक परिस्थिती आपल्याकडे नाही आहे ना अशी परिस्थिती आपल्याला बऱ्याच ह्याच्यात दिसत नाही आणि म्हणून बिफोर यू गो फॉर न्यू प्लांटिंग किंवा बिफोर यू गो फॉर युअर फ्रुट सॉरी फाउंडेशन प्रुनिंग म्हणजे काय खरड छाटणीच्या खरड छाटणीची सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्हाला पाहायचं आहे तर एक महत्वाचं असेल की तुमची सॉइल टेस्टिंग फार महत्वाची असेल मातीचं परीक्षण तुम्हाला फार गरजेचं आहे आणि हे परीक्षण जर केलं तर बऱ्यापैकी के आपल्या समस्या सुटतात आणि मातीचं परीक्षण करता आपल्याला हे सगळं कळेल त्याच्या आजकाल काय मशिनरीज आहेत मशिनरीज समजा पूर्ण डेटा आपल्याला देतात याच्यामध्ये जे म्हणतो ना आपण न्यूट्रिएन्ट पॅरामीटर्स काय सॉईल आहे पीएच पीएच किती आहे तुमचा ईसी किती आहे कॅल्शियम कार्बोनेट जे म्हणतो आपण किती आहे ऑर्गॅनिक कार्बन त्याचा का ओसी किती आहे प्रायमरी न्यूट्रिएन्ट सेकंडरी न्यूट्रिएन्ट मायक्रो न्यूट्रिएन्स काय काय हे जे आहे त्याची लेव्हल किती आहे आणि लेव्हल आहे किती अनालिसिस व्हॅल्यू किती आहे आणि उपलब्ध आपल्याला जे ऑप्टिमम लेव्हल जे आहे ज्या लेवलमध्ये आपण चांगलं काम करतो किंवा काय होऊ शकते ती लेवल काय आहे याचा जर आपल्याला अंदाज आला तर काय होईल की आपल्याला सहजरित्या त्यावरती मात करणं सोपं होईल आता ठीक आहे आपल्याकडे समस्या आहेत आपल्याकडे समस्या आहे कॅल्करी सॉईल बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी आपल्याला जर सॉईल आपण बघितली तर त्याचा ईसी सी आपला खूप असेल त्याचा पीएच जो आहे तो पीएच इज मोर दॅन सेवन पॉईंट फाईव्ह चुनखडी भरपूर असेल कॅल्शियम कॅल्करीय सॉइल चुनखडी सॅलिनिटी हाय पीएच आणि कॉम्पॅक्शन जे भारी जमीन आहे डाव्या साईडचा फोटो बघताय का माझा कर्सर आहे त्याच्यावरती तो भारी जमीन जर असेल त्या भारी जमिनीमध्ये चिकणी मत्ती आहे तो घट्ट अशी पकडलेली असते कॉम्पॅक्शन म्हणजे काय म्हणताना कॉम्पॅक्ट होऊन जाते अशी घट्ट होते आणि ऊन जशी पडायला लागली जसं त्याच्यातून मॉइश्चर उडायला लागला तसं क्रॅक्स जातात भेगा जातात त्याच्यात अशा प्रकारची ही माती अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्र इसी आयन आयन टॉक्सिसिटी सोडियम क्लोराईड हे जे बाकीचे आहे हे जे काही इलेमेंट्स आहे हे इलेमेंट हे, हे, हे याच्यानुसार ग्रोथ स्टेज बेस्ड ऑन न्यूट्री वॉटर रिक्वायरमेंट हे आम्ही याच्या म्हणतो की ग्रोथ जस्या प्रकारचे न्यूट्रिएंट असेल जशा प्रकारचे इलेमेंट्स असतील मे बी युजफुल इलिमेंट मे बी हानिकारक इलिमेंट्स फायद्याचे किंवा हानिकारक याच्यावरती हो आपल्या बागेतलं वातावरण जे म्हणतो किंवा जे जमीन आहे किंवा झाडाची जे वेलीची परिस्थिती आहे वाढ आहे त्यावरती ते, ते उपलब्ध असते अवलंबून असते आणि याच्याकरताच हे जे पहा आहे हाऊस ऑइल पी एच अफेक्ट अवेलेबिलिटी ऑफ प्लान न्यूट्रिएंट हे बऱ्याचशा वर्षापूर्वी हा जो एक सोर्स आहे ना घ्यायचा मला वाटते भारगाव साहेब जे होते तुम्ही आठवत असेल भारगाव साहेबांचं नाव सगळ्यांना सगळ्यांना आठवायला पाहिजे ही वॉज अ व्हेरी गुड सॉइल uh, सायंटिस्ट आय एच आर मध्ये त्यांनी काम केलं आणि बागायतदार संघामध्ये त्यांनी मला वाटतं दोन तीन वर्ष चार वर्ष इथे पुण्यात येऊन त्यांनी रिटायर्ड झाल्यानंतर संघ सेवा केली सेवा के, दिली सेवा दिली म्हणजे त्यांनी नोकरी केली काही वर्ष ही वॉज अ व्हेरी गुड सायंटिस्ट त्यांनी हे सांगायचे हे समजावून सांगायचे पीएच त्याचा कसा असेल काय कमी असेल व्हेरी स्लाइटली एसिडिक असेल स्लाइटली ऍसिडिक आहे मीडियम आहे स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये काय काय न्यूट्रिएंट्स असते आणि हे जे सॉइलचं जे आहे अल्कलाईन सॉइल कुठून कुठं जाते स्ट्रॉंग अल्कलाईन कुठून येते इथून सात पासून जाते पुढे चार पासून पुढे जाते पण आपल्याला जे महत्वाचं जे आपली चांगली जमीन म्हणतो चांगलं याचं चांगली जसं असेल जमीन तर पीएच त्याचा सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेव्हन पॉईंट टू हा एक महत्वाचा पीएच ही गोष्ट आहे साडे सव्वा सहा साडेसहा ते सव्वा सात सिक्स पॉईंट फायव्ह टू सेवन पॉईंट टू एवढा जर पीएच या पीएच रेंज मधली जर ती सॉइल असेल किंवा त्या सॉइलची ची पीएच रेंज जर इतकी असेल तर दॅट इज गुड फॉर अवर ग्रेप कल्टिवेशन असा त्याचा अर्थ होतो आता बऱ्याचशा जमिनीमध्ये काय सॉईल मा हे झालं ये काय म्हणतो आपण अल्कलाइन अल्कलाईन अल्कलाइन अल्कलाईन सॉइल सॅलिनिटी झाली सॅलिनिटी अल्कनिटी मे बी बिकॉज ऑफ युअर कॅल्शियम कंटेंट मे बी बिकॉज ऑफ युअर साल्ट अवेलेबल इन द इरिगेशन वॉटर शार जो म्हणतो आपण पाण्याचा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात उपलब्ध असल्यामुळेच त्या जमिनीचा कचरा झाला सगळा तिथेही तर द्राक्ष लावायचे आपल्याला मग द्राक्ष लागण्याकरता आपल्याला काय काय करायला पाहिजे पीएच पी रिडक्शन पीएच कमी करणे साडेसात वर आठ वर गेला पीएच आठ साडेआठ वर गेला पाण्यात आणखी काही टीडीएस पाण्याचं जास्त आहे पाण्याचं पीएच जास्त आहे शार आहे तर या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल आणि याच्या सोबत सोबत आपल्याला यावरती काही उपाययोजना करून पीएच रिडस रिड्यूस करणे पीएच कमी करणे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट दोन वर आणणे मग आता हे काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर करून आपण काय काय करू शकतो आपण पीएच करण्याकरता पाणी टाकल्या ना की फूक मारल्या ना काही ना नाही होणार त्याच्यासाठी काही व्यवस्था आहे त्याच्या व्यवस्थापन आहे आणि त्या व्यवस्थापनामध्ये हे दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली तर ऑर्गॅनिक सोर्सेस तुमच्या ऑर्गॅनिक कंपोस्ट आहे फार्म मॅन्युअर आहे फार्ममेड मॅन्युअर म्हणजे काय म्हणतो आपण शेणखत आहे वर्मी कंपोस्ट आहे ग्रीन मॅन्युअर क्रॉप आहे याचा जितका जास्त मारा करता येईल तितका मारा जास्त करावा त्यानंतर त्या जमिनीत हर प्रत्येक सीझनला टाकून आता जसं आपण जून आला जून आल्याबरोबर आपण तिकडे त्याला त्यावेळेस शेणखत टाकायचं कंपोस्टिंग करायचं वर्मी कंपोस्ट आहे ग्रीन मॅन्युरिंग लाईक युअर ताग आहे ताग आहे ढेंचा आहे असा याच लवकर जे कुजणार नाही असं म्हणजे डेंच्यासारखं सारखं आपण हे टाकलं लवकर त्याला कुजून दिलं हे केलं तर त्याचं कुजून त्याचं ऑर्गॅनिक कार्बन त्याचं हे जे आहे ना त्याचं पीएच कमी करण्यात त्याची मदत होईल इलेमेंटल सल्फर सल्फर जो आपण गंधक जे म्हणतो हे काय करते याचा इफेक्ट डिपेंड करते ऑन सॉइल बॅक्टेरिया कोणत्या थायोबेसिलस म्हणून यात विथ ते काय का करतात ते ऑक्सिडाईज करतात सल्फर आणि सल्फ्युरिक ऍसिड रिलीज करतात ठीक आहे आणि त्याला काय करते त्याला हे एवढ्याच्या रिलीज करतो सल्फ्युरिक लवकर पाच न दहा मिनिटात किंवा एक न दोन दिवसात नाही होत इट टेक्स मंथ इट टेक्स इयर समटाइम जर जास्त घाण जर असेल जमिनीमध्ये तर आपल्याला त्याचा परिणाम भोगण्याकरता पुढे जावंच लागतो पण त्यावरती उपाययोजना जर म्हणलं आपण तर अशा परिस्थितीत घाण झालेल्या परिस्थितीत त्याला कालावधी जास्त लागतो सल्फर मस्ट बी डिस्पेन्स टू टू बी इन कॉन्टॅक्ट विथ दिस बॅक्टेरिया ज्या बॅक्टेरिया थाय वेसिलेस बॅक्टेरिया म्हणतो आपण सॉइल बॅक्टेरिया त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये जो सल्फर जर जात असेल तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळतात आणि याच्याकरिताच काय म्हणतो दुसरं एक आहे याच्याच करताच हे जे सल्फर हे जे आहे गंधक हे गंधक मिक्स करण्याकरता आपण म्हणतो असं धरून काय करतात शेतकरी म्हणतात अरे आम्ही तर भरपूर सल्फरच्या फवारण्या करतो भरपूर आम्ही सल्टाफ आहे काय आहे काही त्याचा सल्फर असेल ते भरपूर आम्ही डस्टिंग करतो मग जमिनीवरती येते जमिनीवरती आलं पण जमिनीच्या वरच्या लेअरवरतीच बसलाय ते आतमध्ये तर गेलं नाही आतमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस त्याचे ऍक्शन सुरू होईल जसे आपण म्हणतो सॉइल बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल ते हा ऑक्सिडाइज होईल सल्फर ऑक्सिडाईज करेल आणि ते सल्फरिक ऍसिड तयार करेल त्याचं मग हे जे आहे हे कधी होईल जेव्हा असं मिक्स होईल तेव्हा त्याच्याच करिता आम्ही म्हणतो की असं वर टाकू नका बऱ्याचशा लोक खड्डे घेतात धरून टाकलं खड्ड्यात चालले पुढे ड्रिप न पाणी पडते म्हणतात तसं नाही त्याला एक तर मातीमध्ये मिक्स करायचं आणि मोर दॅन दॅट मातीच्या पेक्षा त्याला शेणखतामध्ये खतामध्ये मिळवलं मिसळवलेलं कधीही चांगलं असेल प्रत्येक हंगामाला सल्फ्युरिक ऍसिड अचीड, ऍसिडिफाय काय करते का करते इरिगेशन वॉटर सो दॅट त्याचा पीएच जो आहे सहा पेक्षा जास्त राहणार नाही अशा सारखी परिस्थिती आहे आता तुमच्या जमिनीमध्ये चुनखडी आहे चुनखडी आता किती आहे मला ज्या आता चुनखडी आहे तर आपण म्हणतो की सल्फर टाकूया बाकी होऊ शकते जर समजा क्लोराईड असेल सा, साल्ट असेल शार जर असेल तर आपण म्हणतो फक्त शार जर असेल तर आपण जिप्समचा वापर सांगतो जिप्सम टाकूया आपण जवळपास दीडशे किलो पर्यंत आपण हे म्हणतो आपण त्या जिप्सम टाकायचं जिप्सम टाकाच एका परिस्थितीमध्ये जर समजा चुनखडी आहे आणि शार्पण आहे अशा परिस्थितीत फक्त आपण म्हणतो की सल्फरस टाका गंधकस मिक्स करा आता अशा चुनखडी जी जमीन आहे हे जे आपण फोटो पाहतो याच्या फोटोमध्ये चुनखड जे आहे या चुनखडीच्या जमिनीमध्ये काय करते कॅल्शियम कार्बोनेट न्यूट्रिलाइज करते सॉइल मधला आणि सॉइल पीएच त्याचा कमी करते मातीचा पीएच जमिनीचा पीएच कमी करते आता याच्यात काय काय आहे सोल्युशन हे डिपेंड करेल सल्फर अप्लिकेशन जे म्हणतो आपण गंधकाची उपलब्धता त्या बागेमध्ये उप कशी करावी याचा हे या डिपेंड करेल की तुमच्या बागेमध्ये सल्फर सॉरी कॅल्शियम म्हणजे चुनखडीचं प्रमाण किती आहे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये एक संशोधन झालं आहे डॉक्टर अजय कुमार उपाध्याय म्हणून आमचे प्रिन्सिपल सायंटिस्ट आहेत त्यांनी यावरती काम केलंय आणि हे जे स्लाइड दाखवतो मी हे त्यांच्या स्लाइड्स आहेत तीन ते पाच टक्के टक्के जर समजा चुनखडी असेल तर अशा परिस्थितीत रूट स्टॉक विस्टांड करते रूट स्टॉक विस्टांड करते म्हणजे रूट स्टॉक तो ताण सहन करते फारसा विपरीत परिणाम यामुळे होत नाही तरी पण आपण म्हणतो की जवळपास अशाही परिस्थितीत वीस पंचवीस किलो आपण गंधक मिक्स केलेला कधीही बरं पाच ते आठ टक्के चुनखड जर असेल तर पन्नास किलो जवळपास सल्फर गंधक पर एकर प्रति सीजन प्रति हंगामात टाकायचा आहे आठ ते पंधरा टक्के जर असेल तर पंच्याहत्तर ते शंभर किलो सल्फर आणि ज्या जमिनीत पंधरा टक्क्यापेक्षा चुना जास्त आहे किंवा चुनखडी पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये आपल्याला शंभर ते सव्वाशे किलो चुनखडी प्रति एकर प्रति सीझन असं जवळपास दोन ते तीन सीझन वर्ष दोन ते तीन वर्ष म्हणजे तीन वर्षात जर टाकायचं आहे सहा सीझन आपल्याला त्या ठिकाणी त्या भागात काम करायचं आहे सल्फर मिक्स करायचा तो सॉइल अशा प्रकारे मिक्स करायची की त्या रूट झोन मध्ये मिळेल पाणी पडेल त्यावरती अशा याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे आता हे समजा ज्या ठिकाणी काही असेल ना परिस्थिती तर ही परिस्थिती अशी आहे की क्लोरोसिस याच्यामुळेच होत असते लाईम इंडूस जे क्लोरासिस आयरन क्लोरासिस जे म्हणतो लाईम इंडूस म्हणजे चुनखडीच्या वगैरे जे प्रमाण असते जर समजा आपण त्याला रेक्टिफाय केलं नाही तर ही अशा प्रकारची परिस्थिती होते काय होतं की चुनखडीच्या प्रमाणामुळे आपण जे म्हणलं ना त्याचं ऑक्सिडेशन होत नाही त्याचं बॅक्टेरियामध्ये किंवा सल्फर सल्फ्युरिक ऍसिडमध्ये रूपांतर होत नाही मग काय ये करता येते की बाकीचे इतर न्यूट्रिएंट्स आहेत ते इतर न्यूट्रिएंट्सचं वहन होणं ते थांबवते आणि यू गेट आपल्याला त्याचे डेफिशियन्सी सिमटोम दिसतात डेफिशियन्सी दिसते पानं पिवळे पडतील शिरा हिरव्या असेल मध्यभाग तो पूर्ण पांढरा झालेला असेल हे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला त्या बागेत दिसते सोडियम सोडियम जर समजा याच्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये जर जास्त असेल सोडियम शार तर हे पानावरती हे अशा प्रकारचे अशी परिस्थिती येते कोणती परिस्थिती हे पानावरती स्कॉर्चिंग हे पूर्ण पानं करपल्यागत झालेत आणि हे पानं जर करपले असेल टॉक्सिसिटी ज्याला म्हणतो आपण ही टॉक्सिसिटी आली आहे त्याच्यावरती मण्याचा शेवटी नंतर काय होतं की शेवटी त्या मण्याचा छोटा मोठा आकार राहतो एक मणी बारीक एक मणी मोठा त्याला आपण हे बारीक मोठे बारीक मोठे मणी आता अशा परिस्थितीत आपला जे आपलं म्हणतो ना आपण सुरुवातीला एक स्लाइड दाखवली किंवा एक चित्र आपण रंगवलं की आम्हाला खूप चांगल्या प्रतीचं उत्पादन पाहिजे हे कुठं बसते हा फोटो ह्याच्यात त्याच्यात बसत नाहीच हा फोटो त्याच्यात जर फोटो हा त्या फोटो मध्ये हे जर बसत नसेल त्याच्या आपल्या रिक्वायरमेंट मध्ये आपल्या गरजे आपली गरज जर पूर्ण करत नसेल हा फोटो मग आपला खर्च तर कमी झालाच नाही मग या खर्चात जर एवढा खर्च झाला तरी मला त्याचा फायदा झाला नाही तर मग काय उपयोग झाला म्हणूनच आपल्याला हे म्हणतो की गो फॉर पेट्रोल टेस्ट डेट परीक्षण कधी छाटणीच्या नंतर पंचेचाळीसव्या दिवशी साधारणत पाचवं पान आणि त्या पाचव्या पानाचं देठ जवळपास शंभर ते एकशे वीस डेट शंभर ते एकशे वीस डेट गोळा करायचे रॅन्डमली पूर्ण प्लॉटमधून त्याला वॉश करून वॉटर वॉटरमध्ये वॉश करून सो दॅट त्याच्यावरती काही न्यूट्रेन आपण बऱ्याचशा फवारणा करतो न्यूट्रिंटच्या फवारण्या करतो कॉपरची फवारणी करतो आपण मँग्रोझेपची फवारणी करतो या काही फवारण्या करतो त्या ते स्टोरेज झालं असेल त्याच्यावर साठा झाला असेल ना त्याचा साठा जर झाला असेल तर दॅट हॅज टू बी रिमूव्ह त्याला काढायचं आहे आपल्याला आधी कारण की आपल्याला काय न्यूट्रिंट काय करायचं आहे न्यूट्रिंट पाहायचे आहे त्या आतमध्ये जे आहे वेलीच्या त्या देठाच्या वरती असलेले त्याचं काम नाही आपल्याला म्हणून त्याला डिस्टिल वॉटरमध्ये क्लीन करायचे आहे आणि नंतर लॅबॉरेटरीमध्ये पाठवायचे आहे हे जे जेव्हा असं सोडियम असते त्याचं सोडियम जे क्षाराची जे आपण तीव्रता जी आहे त्याची टॉक्सिसिटी येते आणि त्याच्याच करता आपण म्हणतो की जमिनीचं अशा जमिनीचं मॅनेजमेंट म्हणजे ताग त्यानंतर गंधक हे सल्फर किंवा जिप्सम जर फक्त क्षार आहे उपलब्ध तुमच्या जमिनीत तर आपल्याला जिप्सम टाकता येईल जर क्षार आणि क्षार जास्त आहे आणि चुनखडी पण जास्त आहे अशा ठिकाणीच्या जमिनीमध्ये आपल्याला सल्फर फक्त घेता येईल तर ही सोडिसिटी जी आहे ही मॅनेज करण्याकरता क्षार जो आहे तुमच्या बोदामध्ये जो क्षार आहे रूट मध्ये जो क्षार आहे तो क्षाराचं फक्त असं सल्फर टाकलं म्हणजे क्षार निघते किंवा जिप्सम टाकलं म्हणजे सार निघते असं नाही ते त्याच लिचिंग सुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे तर हे जे लिचिंग आहे हे अशा प्रकारचं बोदामधून जे पाणी जाते आहे ते काय होईल की पूर्ण बाहेर निघेल पाणी बोधाच्या बाहेर पूर्ण पाणी निघेल झिरपून जाईल आणि जसं जितकं आपण पाणी दिलं ह्या बोधामध्ये असं तितकं त्याच्यामधून तो निचरा होईल पाण्याचा आणि पाण्याचा निचरा म्हणजे काय होईल तर पूर्ण शार त्याच्यातली घाण जे आहे रोड झोन मधली त्या बोधात ती पूर्ण घाण घेऊन बाहेर ते पाणी निघेल म्हणजे एकदम क्लिअर आणि एकदम साफ सुथर वातावरण त्या रूट झोन मध्ये असेल आणि ही जे समस्या आहे ही समस्या तिथे नसेल त्यावेळेस तेव्हा आपल्याला आधी हे लिचिंग आहे लिचिंग करून त्याला आपलं काम करायचंय हे जे क्षार म्हणतो आपण सॉइल सॅलिनिटी जे म्हणतो ना सॅलिनिटीचं हे जे इरिगेशन वॉटर आहे ड्रिप मधून जे पाणी पडते हे ड्रिप मधलं पाणी पडते असं अशा प्रकारचं पाणी पडते की पूर्ण हे झालं आता हेच जर पाणी एवढा झोन मध्ये जर पडला आहे पूर्ण जो काळा काळा डाग दिसतोय गोल दिसतो आहे याचा हा गोल जर वाढवायचा झाला तर पाणी जास्त वेळ द्यावा लागेल पाणी जितक्या वेळेस तुम्ही जास्त दिलं तितकं ते तो गोल मोठा होईल काळा मोठा काळा होईल आणि याचा जातो त्या रूट झोन जो आहे त्या रूट झोनच्या बाहेर हा पांढरा डाग येईल रूट झोनच्या बाहेर जर पांढरा डागाला तर आपल्याला अडचण येणार नाही आता बऱ्याचदा काय करतात बागायदार हे वरचा फोटो राईट वे ऑफ लिचिंग सॉल्ट म्हणतो आपण बोधातून आपण ज्याचा पहिला फोटो दाखवला हा हा एक फोटो आहे तसंच आपलं ते आहे याच्यामध्ये ही पद्धत चांगली आहे बऱ्याचदा काय होतं ही पद्धतीचा आपण पादीचा फोटो बऱ्याचदा काय होतं की धरतोय आपण नाशिक कर पर्टिक्युलरली कॅनलचं वॉटर आलं काय धरलं देता सोडून आपण बोध जर असा असेल बोध तुमचा तयार असेल आणि मधात पाणी सोडलं तर होतं एक की खरं साठीच्या वेळेस पर्टिक्युलरली आपण असं करतो त्यावेळेस फारशी अशी समस्या येत नाही पण हे जे आहे हे इथून पाणी असं न सोडता बोदावून जर पाणी सोडलं आपण तर हे पूर्ण घाण निघून आतमध्ये येईल ना जिथे आपले रूट्स नाही आहे जास्त तर ह्या है, परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे तर हेच ते आहे ज्या ट्रीटमेंटचा आपल्याला सल्फर जो आहे तो जमिनीचा मातीचा पाण्या सामू जो आहे तो कमी करतो आणि कॅल्शियम जो आहे जो आहे तो अवेलेबल करतो ऍसिड आपण टाकतो कार्बोने सल्फ्युरिक ऍसिड आणि फॉस्फोरिक ऍसिड जे आहे तो आपण सुद्धा युज करतो पीएच त्याचं जे म्हणतो आपण ज्या वेळेस आपण वापरतो तेव्हा असेल अंटिल वॉटर पीएच अराउंड सिक्स चेक म्हणतो आपण एक हजार लिटरला दोनशे ते अडीचशे एम एल सल्फ्युरिक पुरेस असेल सो so दॅट that, त्याचे विपरीत परिणाम किंवा पीएच जो आहे तो बदलणार नाही तर हे अशा परिस्थितीचं आता वॉटर इन हे, हे सॉइलमध्ये मातीचं जे आहे आपण हे काम करून राहिलो बऱ्याचदा काय करतात की बोध आपल्या हे जे मल्चिंग केलं आपण मल्चिंग विथ क्रॉप रेसिड्यू कोणी आपण ते काय म्हणतात ताग टाकतात ताग तर नाही काडी कचरा टाकतात कंपोस्टिंग ज्याला म्हणतो कोणी आपण कोणी काय करता बाजरीचा कुडाळ टाकतात कोणी मका टाकतात कुडवळ जे म्हणतो आपण किंवा काही असेल तुमच्या भाषेत हे असेल काय म्हणतात उसाचं पाचट असेल हे सगळं टाकून आपण मल मल्चिंग करतो आता आपण हे बघितलं असेल की आपल्या बागेमध्ये समस्या आहे चुनखडी आहे किंवा आपल्या बागेत क्षार आहे चुनखडीचं ठीक आहे क्षार आहे पाण्यात आपण ज्या आधी जे फोटो बघितले ड्रिपच्या माध्यमातून पूर्ण पांढरं पांढरं झालं क्षार जर आहे तुमच्या बागेत पाण्यामध्ये तर हा मल्चिंग आपण कधी केला एप्रिल महिन्यात जेव्हासा खरडछाट्टी घेतली पाण्याची कमतरता होती किंवा मुळी थंडी राहावी वातावरण तिथलं चांगलं राहावं तापमान कमी राहावं पाण्याची बचत व्हावी याकरिता आपण मल्चिंग केलं आता हे मल्चिंग केल्यानंतर जर समजा आपल्या बागेत तसंच मल्चिंग राहिलं पाऊस कमी असेल तर शार काय झाला तिथल्या तिथेच तो अक्युम्युलेट होत गेला शार अकुम्युलेट होत गेला गोळा होत गेला वाढत गेला त्याची मात्रा वाढत गेली आणि शारच प्रमाण जास्त झालं आणि अशाच परिस्थितीत हे आपल्याला हे अशी परिस्थिती दिसते नंतर हे जे फोटो पाहतो आपण स्कॉर्चिंग म्हणतो आपण ते दिसते तर हे मल्चिंग मला एक सांगायचं याच्यातून की हे मल्चिंग आपल्याला कमी करायचं काढायचं आहे जेव्हा पाऊस येतो ज्या ज्या बागेत ही समस्या आहे किंवा नाही आहे समस्या तरी पण रूट झोन जर समजा निर्भर आपला निर्भय दग दगदम क्लिअर करायचा झाला असेल तर हे मल्चिंग हटवणं गरजेचं आहे किंवा अर्धवट कुजलेलं जर कुजलं असेल हे मल्चिंग तर याच मल्चिंगला थोडस खोदून घ्या माती काढा आणि हेच मल्चिंग आतमध्ये टाकून त्यावरती माती टाका त्यावरती लगेच कुजेल ते आठ दिवसात पंधरा दिवसात किंवा महिन्यात दोन महिन्यात कुजेल हे जर कुजतात ऑर्गेनिक कार्बन त्याचं वाढेल त्याचं एरेशन होईल रूट डेव्हलपमेंट चांगलं होईल आणि वरून जर पाणी पडलं पाऊस आला तर त्या पावसामुळे जे काही घाण आहे जे आपण शार म्हणतो त्या शारची घाण ते, शार ते पूर्ण लीच आउट होईल सल्फरचं आपण जे म्हणतो सल्फर किंवा जिप्सम हे शेणखतामध्ये मिक्स करण्यासाठी आपण हे सांगतोय आता जमिनीची परिस्थिती आपली आपल्याला माहीत झाली काय परिस्थिती होती आणि कशा प्रकारचा शार किती होता तो पाणीचा एक मिनिट अंबोर साहेब मी थोड्या वेळ लावतो अर्ध्या तासात एक तासात लावतो एक तासात लावतो एक तासानंतर तर पाण्याची परिस्थिती पाणी कसं होत क्षार किती होता चुनखडी किती होती त्यानुसार आपण आपल्याला द्राक्ष शेती तर करायचीच आहे आणि ती करण्याकरता ज्या संभावित उपाययोजना होत्या ज्या शिफारस केलेल्या ज्या आपल्याला काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस होत्या त्या प्रॅक्टिसेस आपण आपल्या याच्यात आणल्या कामात आणल्या आणि आपण पुढे चालतोय सध्याच्या परिस्थितीच्या बागा कशा असतील आपण छाटणी झाली खरड छाटणी होऊन गेली आणि त्याच्या पुढची परिस्थिती आपल्या आपली की आता सूक्ष्म घड निर्मितीची परिस्थिती असेल किंवा सूक्ष्म घड निर्मिती होऊन गेली गाडीच्या परिपक्वतेचा कालावधी नुकताच सुरू झाला असेल बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला बऱ्याच भागात सतत पाऊस झाला काही ठिकाणी जास्त पाऊस झाला पुणे विभागातच फार कमी पाऊस दिसतोय परंतु बऱ्याचशा अं क्षेत्रामध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला चांगला पाऊस झाला जोरदार जोमदार आणि जास्त प्रमाणात पाऊस झाला अशाची माहिती मिळते अशा ह्या परिस्थितीत जर आपण म्हणलं तर वेलीचा जोम जो आहे हा वाढतच जातो आणि वेलीचा वाढ वाड़, वाढीचा जोम जर जितका जास्त असेल तितकं त्या वेलीमध्ये जिब्रेलिनच प्रमाण वाढते ज्याला आपण म्हणलं पेऱ्यातील अंतर वाढलं काडीची परिपक्वता लांबणीवरती जाईल आणि शेवटी शेवटी जर काडी कच्ची राहिली तर त्या कच्च्या काडीमधून एक तर हे अशा बाळीत रूपांतर होते गोळी घड तयार होतो आणि पुढे आपल्याला जे म्हणतो आपण ज्याचं गोळी घड जो म्हणतो ह्या अशा प्रकारचं ज्याला आम्ही मरा याच्यात इंग्रजीमध्ये फिलेज म्हणतो फायलेज से, तो हा जो डोळा तयार होणारा होतो या डोळ्यामध्ये काय होते की सूक्ष्म निर्मितीच्या कालावधीमध्ये डोळ्यावरती आपल्याला आवश्यक असेल तर एकसारख्या तीव्रतेचा सहा ते सात तास कमीत कमी, कमी सूर्यप्रकाश पाहिजे हा सूर्यप्रकाश जर ढगाळी वातावरणामुळे मिळत नसेल हा जर सूर्यप्रकाश तुमच्या दाट कॅनॉपीमुळे मिळत नसेल तर मात्र आपल्याला अडचणी येतात आता हे चित्र आपण बघतो बघा हे चित्र जे काळा हिरवा ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ दिसतो त्याच्या खालचा जे फोटो आहे तो खालचा फोटो जर बघितात एक था सारखं जाते काडी आणि ती काडी त्याचं देट आणि त्याच्यामधला आतमधला डोळा हा जो डोळा आहे हा डोळ्यामध्ये आपण जे म्हणतो ही परिस्थिती ही परिस्थिती आणि त्या काळीत जे कोणी संशोधन केलं त्या काळात हे सारखंच आहे हे जे आपल्याला पाहिजे आहे याचा विचार जर आपण केला तर या डोळ्यावरती सूर्यप्रकाश मिळण्याकरता माझ्या बागेत जर कॅनॉपी व्यवस्थापन चांगलं असेल तर मला हे शक्य आहे अन्यथा मी खर्च कितीही केला औषध दुकानातून मी कितीही आणले फवारण्या कितीही केल्या तरी समस्या जैसे थे असेल आणि बऱ्याचशा भागात जर आपण बघितलं तर काही ठिकाणी पन्नास टक्के पानगळ झाली काही ठिकाणी साठ टक्के पानगळ झाली फळ चा, कालावधी जवळपास ऑक्टोबरच्या दहा ते पंधरा तारखेनंतरच असेल परंतु म्हणजे आज दहा तारीख आहे ऑगस्ट आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिने साठ दिवस आहे अजून साठ दिवसाच्या आधीच जर ऐंशी टक्के पानगड झाली तर मी तुम्ही छाटणी घेऊन घ्या आता पण छाटणी घेण्याला एक तुमची काळी परिपक्व झालेली पाहिजे काळी सुद्धा परिपक्व झालेली नाही कच्ची काडी आहे त्याच्यातून गोळी घडच निघेल हा अशा प्रकारचा गोळी घड निघेल जिरण्याची समस्या जास्त असेल मग त्याचं काय मिळणार आपल्याला तेव्हा कॅनॉपी मॅनेजमेंटच्या ला जो कोणी महत्व देईल त्याचा बाग चांगली त्याची बाब चांगली हे जे म्हणतो आपण पेऱ्यातील अंतर वाढलं पेऱ्यातील अंतर वाढल्यानंतर हे जिथं पेऱ्यातील अंतर वाढलं तिथं बघा त्याचा घड बघा तिथं किती मणी तीन मणी दिसतात पाच मणी ज्या ठिकाणी पेऱ्यातील अंतर कमी आहे त्या ठिकाणी घडाची संख्या हेच बघा साईज त्याचं हे जे पेरा पेऱ्यातील अंतर आणि ज्या ठिकाणी पेऱ्यातील अंतर जास्त आहे तिथे जिब्रेलिनचं प्रमाण वाढते जे म्हणतो आपण आणि त्या बाळीत त्याचं रूपांतर होते ही अशा प्रकारची परिस्थिती त्या बागेत निर्माण होते दाट कॅनॉपी जर असेल तर त्या दाट कॅनॉपी मध्ये विगर जास्त असल्यामुळे सनलाईट सूर्यप्रकाश कमी पडत असल्यामुळे त्याचा पेरा वाढतो पेऱ्यातील अंतर आणि पेऱ्यातील अंतर जर वाढलं त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढतं आणि नत्राचं प्रमाण जर वाढलं तर इथं हा डोळा कापसल्यासारखा दिसतो जेव्हा आपण त्याला छाटल्यानंतर आपण डोकं नखानं खरचटलं त्याला तर कापसासारखा द्रव त्याच्यातून बाहेर पडतो म्हणून आपल्याला आपल्या बागेतचा विगर कसा आहे विगर किती आहे हे पाहून त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे विगर जोम किती आहे हा जोम मला किती पाहिजे मी काय म्हणलं आधी सुरुवातीला सोळा ते सतरा पानं पाहिजे आहेत सोळा ते सतरा पानं तयार होत आहेत काडीचा वाकड वाक तर वाक्ण, शेंडा वाकडा आहे की सरळ आहे ते पाहायचं आहे गरज किती आहे ते पाहायचं आहे सुरुवातीच्या काळात जर समजा वाढच होत नसेल पाणी कमी आहे आमच्याकडे नाही काय उपयोग म्हणजे काय तापमान जास्त आहे आमच्याकडे पाहिजे तेवढं पाणी नाही आहे तर खतही आम्ही देऊ शकणार नाही म्हणजे वाढ होणार नाही मग त्या ठिकाणी सरळ काळी ठेवायची की सबकेन करायचा हा परिस्थितीचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल सपकेन केल्यानंतर होत एक की बगलफुटी निघतात या बगलफुटी निघाल्यानंतर आता याच्यामध्ये जर समजा घडनिर्मितीचे जर समजा काही समस्या असेल आपल्याला तर याची हीच परिस्थिती ज्या ठिकाणी मी सरळ काडी सरळ काडी होती ही सरळ काडी आहे सरळ काडीवरती मी अकरा बारा पानावरती एक छेंडा मारला टिकली मारली पिंचिंग केलं थोडस आणि थांबवलं मी ज्या ठिकाणी म्हणजे तिथं काय कशाला केलं की आमच्याकडे वाढच होत नव्हती म्हणून आम्ही सरळ काडी ठेवली ज्या ठिकाणी आमच्याकडे पाणी भरपूर आहे इथं पिंचिंग केल्याबरोबर भरभर भरभर भर, 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 सात पाने निघाले अजून पाच पानावर परत थांबवलं मी थांबावा लागला मग आता याच्यात घड निर्मिती जर व्हायची झाली तर ही जे आपण सबकेन करता आणि ही जे बगलफूट निघाली ही बगलफूट तीन ते चार पानाची ज्या वेळेस होते त्यावेळेस पहिला फवारणी संजीवकांची सिक्स बी ए असेल त्यानंतर दुसरी फवारणी युरासिलची पाच दिवसानंतर दुसऱ्या पाच दिवसानंतर सिक्स बी एची फवारणी आणि इन द मीन टाइम त्याच्या सोबत सोबतच याच संजीवकांच्या सोबत सोबत तुमचं खत जे आहेत ते असेल आता एक मी एक नव्याने वाचलं झिरो चाळीस सदतीस इट्स गुड फर्टिलायझर इट सिन्स चांगला आहे म्हणतात तर झिरो चाळीस सदतीस दीड ग्राम ते दोन ग्रामच्या पर लिटर प्रमाणे फवारणी करा त्याची आणखी दुसरे काही फर्टिलायझर्स असतील बारा एकसष्ट आहे सॉरी बावन चौतीस आहे हे घेता येईल आपल्याला इतर काही फर्टिलायझर्स असतील याच्या व्यतिरिक्त काही फर्टिलायझर्स असतील ते फर्टिलायझर्स घेऊन त्याची फवारणी करता येईल जमिनीतून देता येईल याच्यासोबत हे जे मग अशी म्हणतो तुम्ही की काडीची संख्या अशा अशा प्रकारे काढल्या पाहिजे की अडीच ते तीन इंचावरती वरून खालच्या खालच्या लेअरचा जो मध्यभागचा फोटो आहे मधातला हा फोटो जर तुम्ही बघितला तर अडीच ते तीन इंचावर हेच जो म्हणतो आपण अंतरानुसार इतकी चांगली सुबक अशी कॅनॉपी आहे सुटसुटीत कॅनॉपी आहे या कॅनॉपी मध्ये हवा खेळती असेल आणि जर हवा खेळती असेल तर यामध्ये काय त्याला सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही सूक्ष्म वातावरण म्हणजे काय ज्या वातावरणात तापमान कमी आहे ज्या वातावरणात आर्द्रता वाढली आहे जास्त अशा वातावरणाला ज्या वातावरणात दमट असं वातावरण असेल ह्युमिड जास्त असेल त्या वातावरणाला आपण म्हणतो सूक्ष्म वातावरण आणि हेच सूक्ष्म वातावरण त्या वेलीच्या वेलीवर रोगांचा प्रसारा करता लवकर बळी पडते ते सूक्ष्म वातावरण ज्याला आपण दाट कॅनॉपीचं असते पण हे जे वातावरण आहे ही जे कॅनॉपी आहे हे ओपन कॅनॉपी असल्यामुळे इथे सूक्ष्म वातावरण तयार होण्याचा संबंध नाही हवा खेळती आहे खेळतोय तिकडनं हवा येऊन आली इकडून पास होऊन राहिली कुठं काय राहिलं काहीच नाही आणि अशा वेळेस काय होईल रोगाचा प्रादुर्भाव नाहीच होणार मग या घड आपण संजीवकांचा विचार केला शेंडा पिंचिंगचा विचार केला आता न्यूट्रियन मॅनेजमेंट सुद्धा आपण म्हणतो न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट इक्वली इम्पॉर्टंट न्यूट्रियन मध्ये काय काय असते या सध्याच्या परिस्थितीतील बागाचा आता आपण जर विचार केला आपली घड निर्मितीची व्यवस्था अवस्था झाली आणि हा जर विचार केला तर पानाची वाट्या होत आहेत पाण्याच्या वाट्या झाल्या तिथे होऊन आल्या हे चकाकी होऊन आली शायनिंग होऊन आले पानं आणि ही जर परिस्थिती व्यवस्थित झाली नाही ने करेक्ट केली नाही तर मग मात्र उत्पादनामध्ये घट येणं साहजिक आहे आता उत्पादनात घट कोणत्या पायाच्या येईल हा जो हिरवा भाग आहे हा हिरवा भाग आहे हा हिरवा पोर्शन आहे पानाचा गडद हिरवा डार्क ग्रीन कलर याच्यामध्ये क्लोरोफिल पुरेसा आहे क्लोरोफिल जर पुरेसा असेल तर तोच तोच क्लोरोफिल प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया असते जी रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिसची त्याच्यामध्ये याचा रोल जो असतो जो क्लोरोफिलचा तो महत्वाचा रोल याचा मगाशी आपण म्हणलंय ना की स्टोरेज आहे ते अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी आहे पान हे पान आता हे पान जर बघितलं दुसरं पान पिवळं पान पडलं आहे चकाकी आहे त्याच्यावरती पानाची वाटी झाली आहे याचाच अर्थ क्लोरोफिल कमी आहे क्लोरोफिल जर कमी असेल तर तिथे अडचणी येतील अन्नद्रव्य तयार करू शकणार नाही ना ते म्हणजे ही पोटॅशची जर डेफिशियन्सी असेल ज्या ची, वाटी अशी हे झाली हात आपण आवडतो असा अशा सारखी जर वाटी झाली असेल पानाची तर त्या वाटीमध्ये आपल्याला पोटॅशची कमतरता दिसेल म्हणून पोटॅशच्या उपलब्धता आपण म्हणतो की नायट्रेट फॉर्म मध्ये जर असेल तर तीन ग्राम प्रति लिटर पाणी किंवा सल्फेट ऑफ पोटॅश असेल तर जवळपास पाच लिटर पाच ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आपण त्याला फवारणी करता येईल किंवा हे हेरेट ऑफ पोटॅश असं एम काय माहित नाही त्यानंतर एकोणीस 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 आहे पोटॅश आहे जमिनीतून वीस ते पंचवीस किलो हे अशा प्रकारचं आपण रेकमेंडेशन आपण जेव्हा करतो त्याचा अर्थ हा आहे की तुमच्या जमिनीत अशी परिस्थिती आहे हे जर आपण एक लक्षात घ्या पुन्हा एसओपी आहे पाच ग्राम आपण टाकतो पाच ग्राम एसओपी टाकते वेळेस जर समजा पीएच जर जास्त असेल पाण्याचा पाण्यात क्षार जर जास्त असेल त्याचा जर त्याच्यात जर क्षार जास्त असेल तर पाण्यातला क्षार आणि हे याची जे मात्रा आहे याचा क्वांटिटी पाच ग्रामपेक्षा जास्त व्हायला नको म्हणून ते तुम्हाला ते पण पाहायचं आहे जर क्षार जास्त असेल पाण्यात चुनखडीचं आणखी प्रमाण जास्त असेल तर एसओपी जे आहे एसओपीचं प्रमाण पाच ग्राम न घेता जवळपास साडेतीन ते चार ग्राम पर्यंत घ्या तुम्हाला तशीही रिझल्ट मिळते ठीक आहे ही जे पोटॅश डेफिशियन्सी आता बऱ्याचशा नाशिक परवा दिवशी एक संघाची एक मिटिंग झाली नाशिक बारामतीमध्ये आणि त्या संघाचे सगळे पदाधिकारी होते मलाही तिथे इन्व्हाइट करण्यात आलं होतं आणि मी गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आमच्या बागेत आता बऱ्यापैकी न्यूट्रिएनच्या डेफिशियन्सी आहेत हेच मी तुम्हाला फोटो दाखवतोय की न्यूट्रिएनच्या डेफिशियन्सी अशा असतात पोटॅश पोटॅशची डेफिशियन्सी नवीन याच्यावरती पाच ग्रॅम किंवा लिटर पोटॅशियम हे ना सोपी इमिडिएटली आपलं त्याला म्हणजे फवारणी करायची हे असे जे आहे काही ठिकाणी खालचा जो फोटो आहे दिसतो याच्यात कडात हे दिसत करपलेला दिसतात मधात काय डाग दिसतात होऊ शकते जसिड्स वगैरेचा इन्सेक्ट जो आहे जसिडचा वगैरे प्रादुर्भाव सुद्धा त्या ठिकाणी जास्त दिसेल ह्या गोष्टी वेगळ्या आहेत हे जे आहे बाकी ज्या कलर व्हरायटी आहे त्या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारचं हे दिसेल कलर व्हरायटीमध्ये पर्टिक्युलर डेफिशियन्सीच असेल गुलाबी रंगाचं हे त्याच्यामध्ये हे दिसेल ह्या ज्या परिस्थिती दिसतोय आपण ह्या प्युअरली हे पोटॅश डेफिशियन्सी आणि काही प्रमाणात काही प्रमाणात काय होतंय की या डेफिशियन्सी इव्हन या तुमच्या या सकिंग पेस्टमुळे सुद्धा होते आता मी तुम्हाला खालचा एक फोटो दाखवत तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मी पोटॅशिय डेफिशियन्सी कशी एक्सप्रेस होते जर तुमचा शेंडा वाढत असेल जर तुमच्या बागेत शेंडा जर वाढत असेल जोरात तर हा शेंडा वाढण्याकरिता अन्न जे अन्नद्रव्य पाहिजे ते अन्नद्रव्य जुन्या कॅनॉपीतून घेतल्या जाते जुन्या पानातून घेतल्या जाते जुन्या काडीतून घेतल्या जाते आता इथे दाखवतो मी तुम्हाला खालचा वरून उजव्या साईडचा खालचा फोटो बघा आणि ही नवीन फूट बघा माझा जर कर्सर कोणाला जर दिसत असेल तर ही माझी ही नवीन फूट बघा या नवीन फुटीवरती कुठे दिसते का तुम्हाला काही सिमटम्स डेफिशियन्सी सिमटम्स काहीच नाही खालच्या पानावरती भरपूर दिसतात त्याला कारण एक की नव्या पानावरती नसल्याचं कारण की ह्या नव्या पानानं आपली पूर्तता करण्याकरता ओढून घेतलं अन्नद्रव्य कुठून ह्या काडीतून ह्या पानातून या पानातून भरकन ओढून घेतलं आणि आपली का म्हणते आपले काम करून राहिले कुठे नो सिमटम्स नो डेफिशियन्सी खालच्या पाण्यामध्ये सगळं त्याला आकसून टाकलं हे पूर्ण हे झालंय तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा गोष्टी असे पानं आपल्याला तुम्हाला ह्या जुन्या कॅनपीवरती असं दिसून येईल तेव्हा आपल्याला काय आहे जर बागेत भरपूर पाऊस झाला असेल खूप पाऊस झालाय सतत पाऊस सुरू आहे मॉइश्चर पूर्ण जमून आहे पाणी आहे जमिनीत बागेत बोध पूर्ण घट्ट झालाय पिचपीच झालाय पाण्यानं अशा परिस्थितीमध्ये ड्रीप न पाणी देऊन खत देऊन उपयोग नाही जमिनीतून बेसल डोस देऊन उपयोग नाही कारण की जर जमीन असेल तर ते काय होईल की ते घट्ट होईल घट्ट होईल क्रॅक होईल नंतर काही दिवसानंतर पण असे फोडायला लागलं बोध फोडायला लागला तर बोध फुटलं की ती तेवढाच तेवढाच भाग निघेल बाकी तसंच राहील त्याचा उपयोगच होणार नाही म्हणून या जमिनीमध्ये काही टाकून उपयोग नाही हलक्या जमिनीत जर असेल पावसाला पाऊस येत गेला आणि चालला निचरा होत गेला जे टाकलं ते बोला ते सगळं बाहेर निघालं अशा पावसाळी परिस्थितीमध्ये बोध खोदू नये बोधामध्ये कोणतंही औषध म्हणजे काय त्याला खत देऊ नये बेस्ट असेल ऑप्शन तर या परिस्थितीत जसा पाऊस उघडला दोन तास तीन तास आहे किंवा जे काही वेळ परिस्थिती आपल्याला मिळाली त्या परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचं असेल फवारणी कशी करायची आहे दोन ग्राम तीन ग्राम डिपेंड करेल तुमचा वेळ वाढ किती झाली आहे पानाचा साईज कसा आहे पानाचं वय किती आहे छाटणीला दिवस किती झाले यावर त्याची मात्रा डिपेंड करेल मग तुम्हाला बारा एकसठ द्यायचं आहे बारा एकसठ कशाला द्यायचं आहे मला आणखी न म्हणजे काय म्हणते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढवायची आहे नाही मला काय करायचं आहे मला सूक्ष्म घड निर्मिती करून घ्यायची आहे सूक्ष्म निर्मिती जर करायची झाली असेल तर त्या सूक्ष्म घर निर्मिती सुद्धा का, म्हणजे का काय म्हणते काढीची परिपक्वता करायची आहे पहिली गोष्ट पोटॅशची रे हे करायची आपल्याला डेफिशियन्सी कमी करायची आहे तर मग आपल्याला स्फुरद आणि न स्फुरद आणि पालाश ह्या दोनचं कॉम्बिनेशन असलेलं खत बावन्न चौतीस आहे चाळीस सदतीस आहे आणखी काही दुसरे खत असतील तर ह्या खतांचा वापर करून आपल्याला त्याची हे पूर्तता करता येईल आता याचे ये हे जे कारण काय होतात पोटॅशची डेफिशियन्सी आपण जे म्हणतो काय कशामुळे झालं डेन्स कॅनॉपी होती पोटॅशची डेफिशियन्सी आली त्याच्यात वेल वीक होती वाईनची हेल्थच नाही चांगली होती सकिंग पेस्ट जे म्हणलं आता त्याचं हे होत त्याचा प्रादुर्भाव जास्त होता प्रॉब्लेम्स होत्या सोडियम अँड कॅल्शियम कंटेनिंग सॉइल सुरुवातीला मी सांगितलं की मातीमध्ये जे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे ते अपटेक होऊ देत नाही ह्या अशा काही गोष्टी आहेत तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपल्याला आपले जे रेक्टिफिकेशन आहे त्या रेक्टिफिकेशनची आपल्याला काम करायचे आणि हे सगळं जर झालं असेल तर त्यावेळेस आपल्याला हे अशा प्रकारची परिपक्व काडी ज्या काडी पूर्ण बाहेरून सुद्धा ब्राऊन दिसते तपकिरी आहे आणि काट कट केल्यानंतर सुद्धा याच्यामधला जो गाभा आहे जो काय म्हणतात बारा ब्राऊन कलरचा तपकिरी तपकिरी रंगाचा जो गोल आहे हा गोल जितना जितका जास्त तपकिरी रंगाचा असेल जितका डार्क असेल तितका त्याचा फायदा आपल्याला चांगला मिळतो याचाच अर्थ तितकीच काळी परिपक्व झालेली आहे याचाच अर्थ तितकाच प्रमाणात या काळीमध्ये अन्नद्रव्याचा साठा निर्माण झाला आहे याचाच अर्थ त्या काळीवरील डोळ्यात तयार झालेला घड घसरण्याची किंवा बाळीत रूपांतर होण्याची घड जिरण्याची समस्या बिलकुल नाही तर तो आहे आपल्याला हे कशाने होईल सूर्यप्रकाशच्या वेलीला किती मिळाला ओपन कॅनॉपी किती होती आता हे दाखवत मी मी फोटोमध्ये माझा आहे की सूर्यप्रकाशातून पहिल्या लेअरवर एक दोन तीन लेअर्स असतात ओपन कॅनॉपी जेव्हा मी तू गोष्ट करतो तर तिथे एक होते की सूर्यप्रकाशातून जो सूर्यप्रकाश मिळतो पहिल्या लेअरवर तू पहिल्या लेअरवरून व दुसऱ्या लेअरवरती जातो तो बारा हजार पहिला बारा हजार फूट कॅन्डल दुसऱ्या लेअर वरती येतो बाराशे फूट कॅन्डल तिसऱ्या लेअर वरती येतो एकशे वीस फूट कॅन्डल आणि चौथ्या लेअर वरती येतो त्याच्या मायनस मध्ये येतो आता वेग दोन तीन एकशे वीस फूट कॅन्डल जे म्हणतो आपण लाईट कम्पेन्सेशन पॉइंट जो म्हणतो आपण तो लाईट कम्पेन्सेशन पॉइंट आहे एकशे पंचवीस फूट कॅन्डल आता एकशे पंचवीस फूट कॅन्डल जर आहे तर हा आपली तिसऱ्या लेअर वरती जो एकशे वीस फूट कॅन्डल आहे तो पुरेसा नाही आपली म्हणजे याच्या थोडक्यात सांगत झालं दोन पोळ्याची भूक आहे पण मला एकच या दीडच पोळी मिळाली तर माझी भूक नाही झाली पूर्ण मला पाहिजे दोनच पाहिजे ना दोन असलं तेव्हाच का मी काही चांगलं काम करू शकेल किंवा मी उभं राहू शकेल अशा सारखी परिस्थिती आहे म्हणजे एकशे पंचवीस फुटला एक फूट कॅन्डल जर असेल तर तो पुरेसा आहे आपल्याला प्रकाश सूर्य सूर्यप्रकाश प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य तयार करण्याकरता त्यापेक्षा कमी असलेला सूर्यप्रकाश आपल्याला नुकसानीत नेते तर ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत म्हणून हा पिवळ पान पडते सूर्यप्रकाशाच्या अभावाने ते पान पिवळं पडते आणि जेव्हा पान पानाने काम केलं काडीची परिपक्वता झाली ती काडी अशी दिसते हा जो पित्त आहे आणि तो हे बघा पित्थ त्याला उभा चिरा घेतला तर त्याच्यातला पित्त असा दिसतो आणि याच्यात जे स्टोरेज आहे त्याच्या तुलनेत खालची जे काळी फोटो आहे जो ब्राऊन आहे पूर्ण त्याचा जो पीथ जो आहे ब्राऊन तपकिरी न होता तो अजूनही पांढराचा आहे तपकिरी रंगाकडे होत आहे त्याचा जो गाभा आहे तो पूर्ण नाही झाला आणि हेच जे आहे असाच जर पूर्ण झाला नसेल तर ह्या परिस्थिती अशा इमॅच्युअर काडी मध्ये पुन्हा आपल्याला घड निर्मिती व्यवस्थित होत नाही आणि घड निर्मिती नस न होण्याचे जे काही कारण आहे बुरीचा प्रादुर्भाव असेल दाट कॅनोपी आहे सूर्यप्रकाश मिळाला नाही आणखी इन्सेक्टचा प्रादुर्भाव असेल सूर्यप्रकाश नाही ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि जिथे असं जर असेल तर, तर हे डेड डेड बर्ड मिळतात सूक्ष्म सु, सु, अंधारका खाली जर आपण त्याची तपासणी केली तर हे मृत डोळे दिसतात याच्यामध्ये आणि हे बघा वरती हेल्दी बर्ड आहे चांगल्या काळीतला आता हेच त्याच्यात हा हेल्दी बर्ड आहे इकडे मिळालेले हे खाली जे झालेले हे पूर्ण मृत आहेत पण हा एक हाय हेल्दी बर्ड आहे हा एवढाच हेल्दी बर्ड आहे फक्त म्हणजे याच्यात चांगला घड आहे याच्यामध्ये घड तसे पाहिजे नाही आहेत कारण की त्याच्यात दिसते त्या पुढं असं हे जे घड आहे प्रायमरी अँड सेकंडरी बर्ड म्हणतो आपण त्याच्यात जर आपण हे केलं आपण चौकशी केली किंवा के खोदून बघितलं त्याला मायक्रोस्कोप मध्ये बघितलं हे बघते प्रायमरी बर्ड ज्याच्यामध्ये फुल क्रॉप मिळते हे जर चांगलं असेल त्यानंतर हे दुसरं तीस ते पन्नास टक्के पीक मिळते घडांचं हे असेल आणि हे जे आहे तिसरं टर्शरी बर्ड पाच ते दहा टक्के क्रॉप तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि हे अशा कॅनॉपी मध्ये हे जे आपण म्हणतो ओपन कॅनॉपी अशी जर काडीची परिपक्वता पूर्ण झाली असेल तर त्या परिपक्व काडीवरती अशी पुरती समस्या येत नाही पण हे आपण बघतो फोटोसिंथेसिस आणि ग्रेप प्रोडक्शन म्हणलं नाही प्रकाश संश्लेषण आता हे बघा पाऊस आला एवढा रोगाचा प्रादुर्भाव झाला त्याच्यावरती आपण औषधावरती औषधं मारले आणि याच्यावरती पूर्ण कोटिंग झालं आता हे कोटिंग जर पूर्ण झालं असेल तर याच्यावरती प्रकाश संश्लेषण काय होणार बाबा काहीच नाही होणार इथं जर पानं जरी गेले असेल तर याच्यावरती काय प्रकाश संश्लेषण होणार प्रकाश संश्लेषण या हिरव्या गडद हिरव्या गर्द पानामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल या पानामध्ये पर्णरंध्र जे आहेत ते पर्णरंध्र पूर्ण ब्लॉक झाले असेल तर पूर्ण ब्लॉक झालेल्या पर्णरंध्रामध्ये काय होणार आहे त्याचं जे म्हणतो आपण त्याचा श्वास श्वास घेण्याची ज्याची जे प्रक्रिया असते ती प्रक्रिया थंद झाली बंद झाली मंदावली याच्यामुळे काय होईल स्टोरेज काही होणार नाही पान हिरवं आहे पण आपण काय करतो औषध मारतो स्टिकर टाकतो त्यानंतर डस्टिंग करतो पुन्हा एखादं औषध मारतो आणि हे असं करत करत त्या पानावर कोटिंग येते की त्याचे जे पर्णरंध्र आहे दे आर गेट्स दे गेट्स ऑल ब्लॉक त्याच्यामुळे हे नाही हाच जे आहे गोष्टी याच्यामुळे हा सूर्यप्रकाश मिळण्याकरता तुमचे कॅनोपी ओपन पाहिजे ओपन कॅनोपी आणि जे पानाची जे परिस्थिती म्हणलं ती पानाची परिस्थिती अशा प्रकारची पाहिजे हिरवगत हे पान जे म्हणलं आपण यंग लिप हे माचिसच्या आकाराचं पान आहे मोठा फोटो मोठा दिसतो परंतु माचिस आहे ना आपली डब्बे विस्तेज डब्बी हे डब्बीच्या आकाराचं हे, हे पान आहे आणि या पानापासून या वयाच्या पासून हे पान अन्नद्रव्य तयार करण्याचं स्वतः तयार करण्याचं काम करते या अवस्थेपासून म्हणून बागेत ही अवस्था जितक्या लवकर आली तितकी फायद्याची असेल जर त्याच पानावरती जर आपल्याकडे हेच पान आहे आणि याच पानावरती जर असा रोग आला असेल याच्या खाली काय डाउनी बिल्डू आहे डावणी बिल्डू जर झाला असेल तर क्लोरोफिल डिस्ट्रक्ट झालं जवळपास तीस ते चाळीस टक्के क्लोरोफिल याच्यातलं संपलं आता काय करते मग फोटोकेमिकल ऍक्टिव्हिटीज ज्याच्या आहेत ज्या आपण म्हणतो ना ज्या ऍक्शन्स होतात ऍक्टिव्हिटीज होतात फोटोकेमिकल्स केमिकल रिॲक्शन त्याच्यामध्ये त्याला ते हॅम्पर होतात त्याला स्लो डाउन होतात कमी होतात सीओ टू फिक्सेशन त्याचं कमी होते आणि याचाच अर्थ कार्बोहायड्रेट कंटेंट याच्यामध्ये कमी होते आणि जर त्याच्यात कमी झालं तर वेल अशक्त झाली आणि वेल ज्या ठिकाणी अशक्त होत असेल त्या ठिकाणी ती रोगाला सहजरित्या बळी पडते आणि म्हणून हे सगळं करण्यापेक्षा औषध मारायचे इकडे आणायचे औषध कोणी सिस्टमिक घेते कोणी कॉन्टॅक्ट घेते कोणी आपापली थेरी काढते आप प्रत्येकाची एक एक थेरी आहे कोणाची कॉन्टॅक्ट थेरी आहे कोणाची सिस्टमिक थेरी आहे कोणाचे कॉम्बिनेशन आहे कोणी म्हणते आमचं कंपनीचं प्रॉडक्ट आहे हे जोपर्यंत तुमचं कॅनॉपी व्यवस्थित होत नाही राहत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम तुम्हाला मिळत नाही आता ही जे साल आहे अधय बघा ओलांड्यावरची साल आहे ही साल जर समजा पावसाळ्यात पाणी पडलं साल पाण्याने शोषून घेतलं साल कुजली नाऊ दिस बार्क हा जे साल आहे हे स्पंजचं काम करते स्पंज म्हणजे काय पाणी शोषून धरण्याचं काम करते स्पंज किती काम किती पाणी धरून ठेवते त्याच्या वजनाच्या कितीतरी पटीनं तसं हे हे त्याच्यात पाणी जर दर धरून ठेवलं आणि जेव्हा वारं जेव्हा ऊन पडते पाऊस गेल्यानंतर पाऊस गेल्यानंतर पाणी याच्यात धरून आहे जेव्हा ऊन पडते तेव्हा बाष्पीभवन होते बाष्पीभवनातून काय होईल तो पाणी निघेल आणि पाणी निघाली ते दाट कॅनॉपी जर आहे या ठिकाणी तर या या कॅनोपीतून जर समजा दाट असेल तर आर्द्रता जास्त निर्माण केली मी काय सूक्ष्म सूक्ष्म वातावरण वातावरण जर तयार झालं तर आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो आणि तो, तो म्हणजे डावनी मिल्डू सारख्या रोगांचा सा। हा कमी करण्याकरिता तळातील चार ते तीन तीन ते चार पानं कमी जर केले आपण इव्हन पाच पानापर्यंत जा काही नाही फरक पडत माझ्यावर झालेला पानं काढी परिपक्व व्हायला लागली पुढे दोन पानं वाढवा अजून खालच्या तळातले पानं जर काढून साफ केले तर जे हवा खेळती राहील तिथं आर्द्रता निर्माण होणार नाही आता या ठिकाणी आपण बघतो रोगांचा प्रादुर्भाव डेन्स कॅनॉपी ही दाट कॅनॉपी आणि हे ओपन कॅनॉपी हे दाट कॅनॉपी आणि ह्या दाट कॅनॉपी मध्ये रोगांचा प्रादुर्भाव डावनी मिल्डूचा या ओपन कॅनोपी आहे जिला साफसूफ केलेली आहे म्हणजे मोकळी कॅनोपी ठेवली आहे या कॅनॉपी मध्ये दाखवा मला वरचा फोटो आहे तिथे मी तुम्हाला दाखवतो डावणी बिल्डू तिथे मी दाखवतो दाट कॅनॉपी त्या इव्हन घडावरती मी तुम्हाला डावनी बिल्डू दाखवतो इथं माझा कर्सर जर कोणी पाहू शकत असेल तर, तर हे इथं डावणी बिल्डू चा प्रादुर्भाव आहे हे पानं जे आहे हे डावनी बिल्डून अफेक्टेड आहे हे पानं आहे पानावरती डावनी बिल्डू आहे कारण इथे दाट कॅनॉपी आहे कारण या ठिकाणी सूक्ष्म वातावरण निर्माण झालं कारण या ठिकाणी आर्द्रता वाढली आणि ते वातावरण पोषक होतं डाउनी मिळूच्या प्रादुर्भाव करिता आता मी ही तुम्हाला कॅनोपी दाखवतो ही मोकळी कॅनोपी आहे आणि या कॅनोपी मध्ये मला तुम्ही दाखवा कुठेतरी डावणी मिळू दिसतो का मला तर नाही दिसत शेवटच्या स्टेज मध्ये आपल्याला या समस्येवरती फार परेशान व्हावं हो लागतं खुडा काढायचं आपण म्हणतो डॉगरीज वरती भारी जमिनीत हे भारी जमीन दिसतंय तुम्हाला सगळी ब्लॅक कॉटन सॉइल भारी जमिनीत डॉगरी जुष्टॉक जर असेल तर विगर जास्त फेकते आणि विगर आहे इतकाला विगर जर आपण काढून टाकला तर काय होईल की जेवढ्या काडीमध्ये जे अन्नद्रव्य पाहिजे होतं जे गोळा होतं होणार होतं तेवढं अन्नद्रव्य सगळं याच्यात गेलं ना कचऱ्यात गेलं खाली गेलं आता काडीतून गेला नष्ट झालं आणि हे अन्नद्रव्य कुठून गेलं ओलांडातून घेतलं असेल त्या काडीतून घेतलं असं म्हणजे ती वेल वॅक वीक झाली अशक्त झाली ही परिस्थिती आपल्या बागेत येणार नाही याच्याकरता आपल्याला हे वेळीच आपल्याला काम करायचं आहे शेंडा काढायचा आहे आणि शेंडा काढून मग आपण काय करतो की बऱ्याचदा हे काढतो हे इतक्याला फुटी जर आपण म्हणलं की एवढा फुटी काढल्या इतक्या मोठ्या लांब अशा जर फुटी काढल्या तर काय करत झालं ते हार्ड पिंचिंग झालं हे हार्ड पिंचिंग पाहतो आपण हे एवढं एवढं जर हार्ड पिंचिंग झालं असेल इतकं दाट आणि इतकं उशिरा जर झालं असेल तर मग आपल्याला समस्या येतात मग समस्या कोणत्या येतात की हे अशा हार्ड पिंचिंग झाल्यानंतर बगल फुटी फार जोरानं निघतात जो मान बगलफुटी निघतात आणि ह्या बगलफुटी निघाल्यानंतर हार्ड पिंचिंग झालं की मग घडांची संख्या निघते भरपूर घड निघतात आणि त्याचं कारण हेच आहे ना रिपीटेड शूट पिंचिंग केन मॅच्युरिटी उशिरा होते शूट पिंचिंग झालं उशीर होतं मेजर न्यूट्रिशन जे आहे त्याचा लॉस होतो आणि मग हे असे हार्ड पिंचिंग झाल्यानंतर एका एका काडीवरती तीन तीन घडं दिसते एक दोन तिकडे आहे एक हा एक तिसरा घड ठीक आहे हे एक दोन एका काडीवर दोन दोन घड आहेत दोन दोन तीन तीन घडं दिसतात आणि मग आपण घाबरतो आणि आपण म्हणतो मग आता काय करायचं बाबा आता कसं करायचं आता जर घडं आलं खळ खरडछाटणी खर, खर, नंतर काडी परिपक्वतेच्या कालावधीत हो तर पुढं आमचं काय व्हायचं हो पण घाबरून जाण्याचं कारण नाही हार्ड पिंचिंग अवॉइड करा डरेनी सीजन मध्ये हे इथून इथं न मारता या ठिकाणी हे आपण जे म्हणतो टिकली मारायची टिकली मारून घेऊन फक्त तेवढच नकलून घ्यायचं आता इथं बघता आपण हे इथं एवढंच मारायचं खूप इकडे नाही मारायचं टिकली जर मारली तर तिथून फूट कमी निघेल आणि खालून परिपक्वता कडे लवकर जाईल ते एक गोष्ट नायट्रोजन पर्टिक्युलरली नत्रयुक्त जे खत आहे त्या खतांचा खता वापर बंद करणे आणि स्टॅटस काय ते पाहून घ्या पहिले पहिले पाहून घ्या आणि हे जर असं केलं आपण त्यानंतर पोटॅशची फवारणी पोटॅशची फवारणी जर आपण घेत करत गेलो झिरो झिरो पन्नास आहे चाळीस सदतीस आहे बावन चौतीस आहे हे घ्या किंवा फक्त झिरो झिरो पन्नास घ्या त्याची फवारणी जर केली आपण चार ते पाच ग्रामने तर त्याच्यानं वाढ होईल पाण्यावर नियंत्रण ठेवा आणि हे आपल्याला सहजरित्या आपल्याला करून घेता का आता या स्टेजमध्ये काय बायोलॉजिकल वरती मी आपल्याला थोडस सांगू चालतो बऱ्याचदा काय होतंय की आपल्याकडे समस्या इतक्या आहे काही डावनी बिल्ड्यू असेल कुठे कुठे डावनी बिल्ड्यू आहे कुठे आता अँथ्रॅक्नोज आहे कुठे तुमचा बॅक्टेरियल ब्लाईट आहे करपा जीवाणू करपा भुरी येईल ह्या सगळ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल आता बायोलॉजिकल कंट्रोल मी याच्याकरता म्हणतो की हीच एक परिस्थिती जून पासून पर्टिक्युलरली आता तर ऑगस्ट आलो आपण ऑगस्ट महिन्यात जून जुलै दोन महिने गेले दरवर्षी आपण जून पासून जसं मॉइश्चर सुरू होते बागेत आर्द्रता वाढायला लागते पन्नास साठ टक्क्याच्या पुढे जशी आर्द्रता वाढली एप्रिल महिन्यात मे महिन्यात आर्द्रता किती असते आपल्या बागेत तीस पर्यंत बागे, तीस टक्क्यापर्यंत पण ही पाऊस झाल्यानंतर ढगाळी वातावरण पाऊस झाला ढगाळी वातावरण आहे अधून मधून पाऊस येतो अशा वातावरणामध्ये आर्द्रता साठ टक्क्याच्या पुढे जेव्हा गेली तेव्हा बायोलॉजिकल एजंटचा वापर करणं आपल्याला फायद्याचं होईल बायोलॉजिकल एजंट मध्ये काय काय येते ट्रायकोडर्मा आहे बेसिलस आहे सुडोमोनस आहे इतर काही असतील आणखी प्रॉडक्ट असतील हे याचा वापर आपण यावेळेस याच्यासाठी म्हणतो की पहिले तर फवारणी करण्याची गरजेचं आहे उन्हाळ्यापासून सुद्धा जर समजा तुम्ही हा बायलॉजिकल एजंटचा जर समजा ट्रायकोडर्मास्युलस हे जमिनीतून ड्रेंचिंग जर केलं तुम्ही तर या ड्रेनिंगच्या माध्यमातून आतमध्ये जमिनीमध्ये रूट झोन मध्ये जे आत मॉइश्चर आहे ओलावा आहे तिथे त्याला मल्टिप्लिकेशनला स्कोप आहे आणि मल्टिप्लिक्लाय झाल्यानंतर ते रूट झोन मधून रूट रूटमधनं रूटच्या माध्यमातून मुळीच्या फ्लाय फ्लोएम झायलम जे म्हणतो आपण झायलमच्या वेसल मधन ते वरती जाते वरती जर गेलं ते त्याची सिस्टमिक आहे ते वाढते शरीरातील वेलीची वाढवते याच्याकरता आपल्याला जमिनीतून देणं गरजेचं आहे दहा दिवसाच्या फरकांद्या पंधरा दिवसाच्या फरकांद्या अडीच ते तीन लिटर एका वेळेस देत चला ड्रिपच्या माध्यमातून एप्रिल पासून चालेल वेल सशक्त राहील तिच्यात रेसिस्टंट पॉवर डेव्हलप होईल आणि पुढे आपलं त्याचं काम चांगलं होईल दुसरं फवारणीच्या माध्यमातून जर द्यायचं झालं तर जून महिन्यापासून आपण चार दिवसाच्या आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या फरकानं आपण एक एक फवारणी जर देत गेलो आपण चार मेली पाच मेली जर असेल तर त्याची फवारणी जर केली तर काय होते ज्या ठिकाणी तुमची दाट कॅनोपी आहे जिथे तुमचं फर्टिलायझर सॉरी जिथे तुमचं स्प्रेच कव्हरेज होत नाही कुठलं इन्सेक्टिसाइड असेल किंवा फंजीसाइड असेल त्याचं जर कव्हरेज होत नसेल आजपर्यंत जर ते पोहोचत नसेल त्या ठिकाणी हे बायोलॉजिकल एजंट्स जे आहे ना हे तिथे पोहोचतात कारण यांना तिथे ते वातावरण ते पोषक असं वातावरण आहे त्या पोषक वातावरणात ते शोधतात बाहेरच्या बाहेर राहत नाही ते कारण बाहेर काय तापमान आहे बाहेर ऊन आहे बाहेर तापमान आहे आर्द्रता कमी आहे ते पोषक वातावरण त्यांच्यासाठी नाही आहे ते आतमध्ये घुसतात आणि जितकं त्याला वातावरण चांगलं मिळालं तितकं ते फास्ट जलद गतीने मल्टिप्लाय होतात आणि हे वातावरण जून महिन्यापासून उपलब्ध असते तेव्हा मला हे सांगावं असं वाटतंय की हे तुम्ही अवश्य करा आठ फरक फरकाने जर समजा तुम्ही औषध मारलं तुम्हाला असं वाटत असेल की आता याच्यात काउंट आहे की नाही आहे डोंट बॉदर फॉर काउंट नाऊ दिस इज हाय टाइम या वेळेस काउंट नसेलही तरी जलद गतीनं ते आपलं मल्टिप्लाय होते जिथं काउंट चांगलं होतं त्याच्या तुलनेमध्ये याच्यात काउंट जर कमी असेल तर तिथे का दोन दिवस उशीर घेईल याच्यापेक्षा काय पण वातावरण पोषक असल्यामुळे मल्टिप्लिकेशन फास्टर होईल म्हणजे अडचण नाही तशी म्हणून हे टाकत चला दुसरी एक गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं की याचं कॉम्बिनेशन घेतलं आपण इन्सेक्टिसाइड मारलं पंजीसाइड मारलं त्याचं हे होईल ठीक आहे त्याच्यावर त्याचाही परिणाम होतात ऍडव्हर्स इफेक्ट होतात पण हे वातावरण चांगलं असल्यामुळे याचा जो वेग आहे या वेग याचा इतका वेग असतो की बाकी ते बाकीचं सगळं फिक्क पडते बाकीच्याला समस्या नसते बाकीच्याला तेवढच इम्पॉर्टन्स नाही म्हणून ही अप्लिकेशन जर आपण केलं तर याच्या परिस्थितीत आपण पुढे चालू शकतो आता ज्या ठिकाणी पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर आपल्याला जवळपास हे असे एरियल रूट्स पाहायला दिसते ओलांड्यावर खोडावर ओलांड्यावर काड्या म्हणजे काय त्याला मुळ्या तयार झाल्या आता खड छाटणी नंतरही होतात कधी कधी हेच फोटो दाखवतोय तुम्हाला मी पण हे ह्या वर आधीच्या ह्या खरड छाटणी नंतर झालेल्या त्या काळीच्या मुळ्या कशामुळे होतात तर तुमचा बोध बोध जर घट्ट झालं असेल बोध जर घट्ट झाले असेल रूट झोन मध्ये पाणी असेल रूट झोन मध्ये पाणी जर आहे तर सूक्ष्म काय म्हणताला मुळीन विकास मुळीनं अन्नद्रव्य उचलून घेण्याकरिता त्याला शक्य झालं नाही मुळी काम करणं बंद केलं अन्नद्रव्य वरती केलं नाही म्हणून मुळी जर काम करणं बंद करत असेल तर वर काय करते झाड स्वतःच्या संरक्षणाकरिता फॉर इट सेल्फ डिफेन्स स्वतःच्या संरक्षणाकरता वरती मुळा काढते आणि हवेतून अन्नद्रव्य घेऊन आपली गरज पूर्ण करते आणि जेव्हा पाऊस गेला ऊन पडायला लागली जेव्हा बोध मोकळं झालं आपल्या वापसा येते आपल्या जमिनीत रान मोकळं होते कोरडं होते त्यावेळेस वरची जे मुळी आहे ते काळी पडायला लागते आणि खालची मुळी ऍक्टिव्हेट होते काम करते हे टाळ याच्यात याचा जर विचार केला तर काय होतं की याच्यामध्ये गॅप असते थोडी मुळी वरची मुळी काम करणं बंद करणे आणि खालची मुळी फुटणे याच्यात जर समजा ताळमेळ बिघडला तर वेलीची प्रकाश संस्थेशी काय म्हणतात वेलीची फिजॉलॉजिकल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो शरीरशास्त्री हालचाली त्याच्यावरती अडथळा येतील त्याच्यात आणि हा अडथळा आला तर साहजिक आहे स्टोरेजवर फरक पडेल आणि जर स्टोरेजवर फरक पडला तर घडाच्या विकासावरती सुद्धा तितकाच फरक पडेल तेव्हा ही परिस्थिती येणार नाही याकरता पाण्याचा निचरा कसा करून घेता येईल हे जे फोटो दाखवता हे, हे तुम्हाला अशा परिस्थितीतील बागेत वरची ज्या फोटो आहे ते पूर्ण बोध पूर्ण भिजलं आहे बोध पूर्ण झाकलं आहे या परिस्थितीत काहीच होणार नाही इथे जर आपण बोध पहिलेच काढून ठेवलं आपण मोकळं केलं आणि त्याच्या नंतर जेव्हा पाऊस आला तेव्हा बोधातून पाणी गरकन खाली उतरलं आणि त्या नाली आपण केली त्या नालीतून पाणी निघून गेलं उपयोग झाला चांगला फायदा झाला तर ह्या पोर स्पेसेस मध्ये म्हणून म्हणतो आपण एक तर बोधावरती आपण सारखं चालत राहिलं तर घट्ट होईल लाईट ट्रेन दोन पैकी दोन मधात वेलीच्या मधात एक लाईट ट्रेन तयार केला तर आपल्याला त्याचं काम होतील तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वर लक्ष देणं गरजेचं असेल पाऊस येतो नवीन फुटी निघतात ज्या फुटीची गरज नाही त्या फुटी ठेवून उपयोग नाही हिरव्या फुटी पर्टिक्युलरली जर आपण जास्त वाढू दिला तर काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल काडीची परिपक्वता लांबणीवर गेली तर काडी कच्ची राहील हिरवी राहील आणि पुढे त्या काडीतून घड व्यवस्थित निघणार नाही त्या, ना त्या काडीची आपल्याला गरज पड नाही आणि त्या काडीवरती जर समजा खुदाना खासता जर करपा आला हे जसं वरच्या कानोपीत दिसते या ठिकाणी करपा आला आहे माझा कर्सर फिरतो तिथे जर करपा असेल तर हा करपा गेला हा अंतराग्नोज या काडी हिरव्या काळीतून मोठ्या काळीत गेला जुन्या काळीत आणि जुन्या काळीत गेल्यानंतर जेव्हा आपण फळ छाटणी घेतलो तेव्हा त्या ते घडात वरती येतो घडात दिसतो आणि मग मन, मण्यावर टिपके टिपके दिसतात ही परिस्थिती येणार नाही याकरिता हिरव्या फुटी काढून टाकणे आहे आणि हिरव्या फुटी जर काढल्याबरोबर लगेच काय बुरशीनाशक ताम्रयुक्त बुरशीनाशक आहे काही थॉफिनाट मिथाइलचे हे करतायत काही मान्कोझेप प्लस दुसरं काय ते प्रोफाईट म्हणून काय होतं ना प्रोफाईट सारखंच असत प्रोफाईट नाही मानकोझेप आणि कुठलं तरी एक हे मेबी इट इज प्रोफाईट ऑर एनी अदर थिंग चार ग्राम आपण त्याचं एक शिफारस करतो डाउनी बिल्डू सुद्धा कंट्रोल होतो आणि यू गो फॉर अंथ्रॅक्टोज जर असेल तर कार्बेंडाझिम आहे आणि कॉपर आहे कॉपर आणि कार्बेंडाझिमचं कॉम्बिनेशन किंवा कॉपर आणि तुमचं मायक्रोझेबच कॉम्बिनेशन फार चांगलं काम होईल थायफिराट मिथाईल सुद्धा काम करेल आणि याचा वापर करून आपण आपल्या बागेतला अशा प्रकारचं म्हणजे काय म्हणताला क्लिअर असं आपण ठेवलं खाली तण नाही असेल समजा खाली जर तण नसेल तर वरती बऱ्यापैकी प्रॉब्लेम कमी असतात म्हणजे त्याच्यासाठी फ्लोअर मॅनेजमेंट जे म्हणतो आपण ते फ्लोर मॅनेजमेंट जर चांगलं असेल तर कॅनोपी मॅनेजमेंट सुद्धा तेवढं सोपं आहे आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला कॅनॉपी पहिले फ्लोअर मॅनेजमेंट वरती जोर दिला जमिनीच्या परिस्थिती कशी आहे त्याच्यापासून तुम्हाला सांगत आलो आणि आपण आपल्या बागेत ही जे परिस्थिती आहे ही परिस्थिती आपण काडीची परिपक्वता शेवटपर्यंत आपण चांगली बघितली ज्या काडीमध्ये आपण बघितलं की पित्त चांगला आहे डार्क ब्राऊन कलरचा आहे आणि त्याच्यातला घड सुद्धा चांगला निघतो अशाच प्रकारचं जे व्यवस्थापन आपल्याला आपल्या बागेत पाहिजे ते व्यवस्थापन आपण पार पाडलं या खरड छाटणी फळ छाटणी आणि संजीवकांचा वापर यावरती माझे तीन पुस्तक आहेत एका एका पुस्तकामध्ये जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे फोटोग्राफ्स आहेत कलर फोटोग्राफ्स आहेत बऱ्याचशा लोकांकडे पुस्तक पोहोचले आहेत हे गेलेले आहेत तर इतर आणखी काही कोणा लोकांना जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये मी सविस्तर माहिती अशी लिहिली आहे की जे मी एक तासभराचं लेक्चर देतो ते मी पूर्ण अडीचशे ते पावणे तीनशे अडीचशे दोनशे साठ की काहीतरी पानात तर एवढ्या पानामध्ये एवढ्या पुस्तक याच्यामध्ये मी त्याला पूर्ण हे केलं आहे की बाकीच्या इतर काही समस्या आता समजा मी माझा सब्जेक्ट आता कॅनॉपीचा आहे वरती जास्त बोलू शकत नाही पण त्या पुस्तकात वरती माहिती टाकली आहे डिसीज मॅनेजमेंट वरती बोलू शकत नाही मी आता बिकॉज ऑफ माय सब्जेक्ट पण त्याच्यावरती माहिती आहे तर हे असं करून मी तुम्हाला याच्यात माहिती दिली आहे आज काळी परिपक्वतेच्या पर अवस्थेमध्ये आपल्याला सध्या आपल्या बागेत काय काय समस्या आहे न्यूट्रिएन्ट डिसीज मॅनेजमेंट आणि इतर आणखी काही गोष्टी आहे घड निर्मितीच्या समस्या असेल अटलं जिरण्याची समस्या असेल या समस्यावरती आपण बऱ्यापैकी तोडगा काढण्याचा ज्यावरती चर्चा करून त्यावरती आपल्याला काय व्यवस्थापन असेल काय उपाययोजना असतील याचा मी एक प्रयत्न केला आणि इथंच माझा याच्यामध्ये भाषण संपत्ती आहे जर यानंतर आपण कोणाला माझा नंबर आहे इथे याच्या स्लाइडवरतीच आहे चौऱ्याण्णव बावीस शून्य बत्तीस नऊशे अठ्ठ्याऐंशी कोणाला काही समस्या असली तर एनी टाइम कॉल मी आणि याचा फायदा घ्या आजच्या लेक्चरचा शेअर झाला असेल तर ते शेअर करता येईल किंवा मी पाठवून देईन यांना पाटील साहेबांना तुम्हा लोकांना त्याच घेता येईल फायदा घेता येईल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद <laughs> सर बरेचसे लोक काही लोक बोर झाले असतील काही लोक अजून काही चाहत असतील असे होऊ शकते बर नाही सर अजून लोक अजून एकशे ऐंशी लोक सर आहेत दोनशे जवळजवळ तीस लोकांनी जॉईन केलं होतं पण गेल्या दीड तासापासून सरांनी मोठ्या प्रमाणामध्ये मॅरेथॉन लेक्चर दिलं खास करून म्हणजे आणि कॅनॉपी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण रोगांचं आणि बागेचं आपण कसं व्यवस्थापन करू शकतो या विषयावरती सरांनी खूप चांगली मागच्या दीड तासापासून माहिती दिली तर सर पुन्हा एकदा धानुकाच्या वतीनं सर आपल्याला सर धन्यवाद देतो की अतिशय चांगला सेशन आपलं चा या ठिकाणी झाला आणि नाशिक आणि सभोवतालच्या सगळ्या द्राक्ष बागायतदारांना या संपूर्ण लेक्चरचा किंवा सेशनचा खूप चांगला फायदा होईल सरांनी त्यांचा नंबर पण या ठिकाणी शेअर केलेला आहे तरी पण तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही मी माझा नंबर देतो माझ्या नंबरवरती शेअर तुम्ही केलेत तरी पण मी ते सरांपर्यंत पोहोचवेन तर माझं नाव आहे संजय पाटील आणि माझा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे तेहतीस सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे तेहतीस या नंबरवरती किंवा सरांच्या नंबरवरती तुमचे जे काही प्रश्न असतील ते जरूर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा फोन करून तुम्ही विचारू शकता आणि आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये जॉईन केलं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा दानुकाच्या वतीनं आणि आय सी आर एन आर सी ग्रेपच्या वतीनं पण सगळ्यांचे या ठिकाणी मनस्वी आभार मानतो आणि सर हा कार्यक्रम संपला सर जाहीर करतो सरांना विशेष आभार सर धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या एका प्लॅटफॉर्म वरून मला एवढे एक एकशे ऐंशी लोकांपर्यंत पोहोचायची संधी मिळाली पर्टिक्युलरली एका रिजन मधून नाशिक नाशिकच्याच भागातून जर समजा एकशे ऐंशी लोक जर आज आले असेल तर फार मोठा हे आहे सर दोनशे तीस लोक होते सुरुवातीला आता थोडेसे कमी झाले त्याची जेवणाची वेळ झाली सर अतिशय छान चला है धन्यवाद थैंक यू सर फेसबुक के फेसबुक के जरिए भी हमारे हजारों लोगों ने जो है आपकी जो लेक्चर है उसको सुना और उसका फायदा काफी लोगों ने उठाया पूरे इंडिया में जी जी वेरी गुड वेरी गुड धन्यवाद सर थैंक यू थैंक यू थैंक यू